नमस्कार मी सुवर्णा जोशी आयबीएन लोकमतच्या न्यूज रूम चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत इनके कपडो मे इनके सफेद कपडो मे एक बी दाग नाही असा हिंदी डायलॉग ज्यांच्या विषयी बोलला जातो कृष्ण म्हणजे सत्य सत्य म्हणजे मुख्यमंत्री अशी आत्ता आत्ता ज्यांना उपमा दिली गेली जे सॉफ्ट स्पोकर आहेत खर तर पण सभेमध्ये उभे राहिले की त्यांची तोफ धडाडते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यूज रूम चर्चा सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी सगळ्या संवाद साधणार सगळे गप्पा मारणार आहोत मात्र त्याआधी पाहूया त्यांच्याविषयी विषयी अरे देवेंद्र फडणवीस काय आहे तो किस धार की ठारखी आहे माझे अवकाश काय आहे पण मला विश्वास आहे मला आशीर्वाद महाराजांचा आहे आणि महाराजांचा आशीर्वाद ज्याला प्राप्त होतो मुंबईत उद्धव ठाकरेंनी युती तोडताच मुख्यमंत्र्यांचा पहिल्याच सभेत हा असा घसा बसल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं पण तरीही मुख्यमंत्र्यांचा उत्साह काही तसुभरही कमी झालेला नाही तुम्हीच बघा ते मुख्यमंत्री घसा बसल्यानंतरही कशी पाणी पाजण्याची भाषा करताय आज पाणी तारखेला पाणी आहे खर तर नगरपालिका एक हाती जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा उत्साह चांगलाच गुणावलाय पण मुंबईत उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यानं भाजपची चांगलीच दमछाक होताना दिसते विशेषत मुख्यमंत्र्यांसाठी तर मुंबईची लढाई जिंकणं आता प्रतिष्ठेचं बनून गेलंय कारण मुंबईच्या लढाईत भाजप पराभूत झालं तर त्याचं खापर हे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांच्याच माथी फोडलं जाणार आहे वरून राज्याच्या सत्तेत शिवसेना पुन्हा शिरजोर होईल ते वेगळंच म्हणूनच मुंबईची लढाई मुख्यमंत्र्यांसाठी एका अर्थानं लिटमस टेस्टच मानली जाते मुख्यमंत्री ही मोठ्या आवेशानं या रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे साठ जागा घेऊन तुम्ही साठ जागा दिल्या एवढीच भाजपची अवकाश आहे असे सांगणारे जे शकुनी मामा आहेत त्या शकुनी मामांना एकवीस तारखेला दाखवून देऊ भारतीय जनता पक्षाची अवकाश काय आहे आणि तुमची अवकाश काय आहे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा तशी अजूनही स्वच्छच आहे पण मनपा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपामध्ये अनेक गुंडपुंड प्रवेश करते झालेत आणि मुख्यमंत्री ही सत्तेची भूक भागवण्यासाठी अशा संधी साधूंचं जाहीरपणे स्वागत करताना दिसतात म्हणूनच राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भाजप वाढतोय खरा पण ही वाढ म्हणजे निव्वळ राजकीय सूज ठरू नये एवढीच अपेक्षा भाजपच्या पक्षांतर्गत राजकारणाबाबत बोलायचं झालं तर मुख्यमंत्र्यांनी सध्या तरी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना व्यवस्थित बाजूला देऊ शकत नाही म्हणूनच आशा करूयात की मुख्यमंत्री ही आजच्या न्यूजरूम चर्चेत भाजपचं वाढतं गुन्हेगारीकरण मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय कुरघोड्या अशा अडचणीच्या प्रश्नांचीही उत्तर दिवसभराच्या सभांच्या बिझी शेड्यूल नंतर सुद्धा आणि आमचं हे स्पेशल रिपोर्ट किंवा पॅकेज ऐकल्यानंतर सुद्धा स्मिता हस्ते मुख्यमंत्र्यांचा कायम आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पुढचे सूत्र देते कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश मात्रे यांच्याकडे पूर्ण आता हे सगळी निवडणुकी रणधुमाळी सगळी सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने भाषणबाजी चालू आहे याच्यात राजकीय प्रश्न विचारण्यापेक्षा मला सुरुवातीला तुम्हाला विचारावं असं वाटतं की अडीच वर्ष झालेली आहे सत्ता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची उपभोगात या काळामध्ये असा कुठला एक प्रसंग आहे जो तुम्ही सांगाल की ज्यामुळे तुम्हाला अतीव आनंद झाला आणि असा कोणता क्षण होता की ज्या क्षणी तुमची परिपूर्ण कसोटी लागली होती मला असं वाटतं की आनंदाचे क्षण अनेक आले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायची संधी हे प्राप्त होणं मला असं वाटतं की मनुष्याला आयुष्यात इतिहासामध्ये नोंद करण्याची संधी फार कमी मिळते संपूर्ण जीवनात एखादीच संधी अशी मिळते आणि मला असं वाटतं की ती एक संधी होती की ज्यातनं खऱ्या अर्थानं इतिहास हे विसरू शकणार नाही की हे भव्य स्मारक झालं त्याच्यामध्ये किमान खारीचा वाटा का होईना हा या मुख्यमंत्र्याचा होता आणि म्हणून मला वाटतं तो अत्यंत आनंदाचा क्षण होता बाकी इतर तुम्ही जे म्हणाले ते रोजच येतात <laughs> इतकी आव्हान असतात मुख्यमंत्री म्हटल्यानंतर रोज एक नवीन आव्हान आपल्यासमोर त्या ठिकाणी आवासून उभं होतं पण या दोन अडीच वर्षामध्ये एक गोष्ट लक्षात आली की सुरुवातीला थोडं टेन्शन यायचं पण माझ्या लक्षात आलं की हळूहळू या सगळ्या रुटीनचा हा भाग आहे त्यामुळे एखादं आव्हान आलं की त्या आव्हानाला सामोरं जायचं सा। आणि त्याचा सामना करायचा आणि त्यातनं आत्तापर्यंत तरी मला असं लक्षात आलंय की प्रामाणिकपणे सामना केला तर विजय आपलाच होतो आणि म्हणून मी आता फारसं टेन्शन नाही घेत पण मंत्रा एकच मला प्रश्न शत्रूबरोबर बरोबर सामना करणं आपण समजू शकतो परंतु शेजारी बसलेल्या मित्राबरोबर जेव्हा सामना होतो तेव्हा कसं असतं दुःख असत शल्य असतं निश्चित असत कारण विधानसभेच्या वेळेस देखील मी बोललो होतो पंचवीस वर्ष आम्ही सोबत राहिलो आणि आम्हाला पहिलेपासनं सवय ही नारे देतानाही ना भाजप शिवसेना युतीचेच नारे द्यायची होती आणि आम्ही कधी शिवसेनेला आमच्यापासून वेगळं मानल नाही पण शेवटी राजकारणामध्ये आणि सगळ्या या सगळ्या समाजकारणामध्ये जी अवस्था आहे ते त्या अवस्थेला सामोरं जावं लागतं सर्व का सर्व गोष्टी सारख्या राहत नाहीत आणि शेवटी एका विचाराचा पक्ष हा चालवत असताना आपल्या मार्गामध्ये जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांच्या विना आपल्याला पुढे जावंच लागतं तसं चाललो एक एक महत्त्वाचा जो महेशने विचारलं मग स्मारकाच्या बाबतीत तुम्ही उत्तर दिलं तीन स्मारक आहेत छत्रपती शिवरायांचा आहे बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा तुम्ही आता जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे मुळात स्मारकांच्या रूपाने ही तीन जी प्रतीक आहेत ती भाजपनं हिरावून घेतलेत कुणाकडून तरी असा जो एक आरोप होतो त्याच्याबद्दल काय म्हणतात पहिल्यांदा मला या आरोपावर माझा आक्षेप हा आहे की दुसऱ्याचं होतं कधी आमचंच होत आम्ही लहानाचे मोठेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा ऐकत झालो समरस्ता आमच्या रक्ता रक्तामध्ये आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा जोपर्यंत सवाल आहे खऱ्या अर्थानं शिवसेनेशी आमचं पटो कि न पटो पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकरता भाजपातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ते ठिकाणी त्यांचा सन्मान आहे त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांच्याबद्दल आपुलकी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही कोणाकडनं घेतलेली नाही आमचीच होती ती आम्ही आता पुढे ने नेण्याचा प्रयत्न करतोय माझा प्रश्न असा आहे शिवसेनेनं युती तोडली आणि उद्धव ठाकरेंनी त्याचं सगळं खापर भाजपवर फोडलंय पंचवीस वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली असं त्यांनी म्हटलंय शिवसेनेला युती नको होती त्यांनी तोडली भाजपला खरोखरच युती हवी होती का कॅन की त्यांना सुद्धा तोडायची होती आणि चर्चेचं केवळ नाटक सुरू होतं नाही आमच्याकडनं आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला मी त्या ठिकाणी उद्धवजींना सांगितलं होतं चर्चेला जे जात होतं त्यांनी सांगितलं होतं की पाच दहा जागा कमी अधिक हा काही विषय नाहीये केवळ एवढंच आहे की आपण एक पारदर्शी अजेंडा तयार केला पाहिजे मी त्यांना सांगितलं की महानगरपालिकेच्या संदर्भातलं लोकांचं परसेप्शन जे आहे हे परसेप्शन आपल्याला चांगलं केलं पाहिजे त्याकरता आपण कार्यक्रम घेऊन लोकांपुढे गेलं पाहिजे आणि हा कार्यक्रम आपण जर ठरवला तर एक पाच दहा जागा आम्हाला तुम्ही कमी अधिक दिल्या तरी आमची अडचण नाही आहे त्यानंतर हे बोलणी पुढे देखील गेली होती नंतर अचानक त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला साठच्यावर जागाच देऊ शकत नाही याचा अर्थ असा होता की आमचा अजेंडा त्यांना मान्य नव्हता किंवा त्यांच्याकडे जे सल्लागार आहेत त्या सल्लागारांना हा अजेंडा काही अडचणीचा वाटत होता आणि म्हणून त्यांनी ती युती तोडली त्यांनी युती तोडली तर आम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरं जायला तयार आहोत मुळामध्ये मुंबईमध्ये युती करत असताना आम्हाला दिसत होतं की आमची शक्ती अधिक आहे तरी देखील मी स्पष्ट भूमिका घेतली की दहा जागा कमी मिळाल्या तरी चालतील एकत्रितपणे सामोरं जाऊ चांगला अजेंडा घेऊन सामोरं जाऊ पण त्यांना ते मान्य नसल्यामुळे मला असं वाटतं की आता आमचा फायदा होईल युती तुटल्याने आमचं नुकसान नाही कमी कमी म्हणजे किती जागा तुम्ही गेला तयार होता त्यावेळेला मी दहा जागा देखील म्हणजे मी तर शेवटी असं म्हटलं होतं की आम्ही एकशे पाच जागांवर लढू तुम्ही एकशे बावीस जागांवर लढा माझ्याकडनं अडचण नव्हती त्यात माझं नुकसान होतं मला हे दिसत होतं की माझ्या जागा स्वतंत्र लढल्यानंतर मी नंबर चा पक्ष होऊ शकतो हे मला माहिती होतं पण तरी देखील शेवटी मुंबईच्या करता महाराष्ट्राकरता आणि एकत्रित सरकार चालवतोय या भावनेतनं आणि उद्धवजी देखील मला म्हणाले की देश तुमच्याजवळ आहे महाराष्ट्र तुमच्याजवळ आहे मग मुंबई ही आमच्याजवळ राहू मी म्हटलं हरकत नाही आहे प्रश्न तो नाही आहे केवळ प्रश्न एवढाच आहे की तुमची नामची असं नका तर मुंबई चालवत असताना एक आपण अजेंडा घेऊन लोकांपुढे गेलो आहे महानगरपालिकेबद्दलचं जे परसेप्शन आहे हे परसेप्शन आपण चेंज करू शकलो असा अजेंडा लोकांना दिला आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून जर आपल्याला मतदान केलं तर मला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारे मुंबईकरांना सेवा देऊ शकू आग्रह तोच होता स्वबळावर तुम्ही आता निवडणूक लढव लढवतात मुंबईची तर तुम्हाला किती अपेक्षा आहेत किती जागा मिळतील मग मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आम्ही जुने सगळे रेकॉर्ड तोडू नंबर एकचा पक्ष आम्ही होऊ आम्हाला बहुमत मिळेल आणि निश्चितपणे मुंबईची महापालिका आमच्या हातातील महापौर भाजपचा आहोत राज्यात भाजप वाढतंय चांगली गोष्ट आहे पण हाच पक्षविस्तार होताना अनेकदा बाहेरचे लोक आत येत आहेत पण ते बा भा, बाहेरचे लोक भाजपमध्ये येतं ना कुठेतरी फिल्टर लागत नाही तुम्ही जी पारदर्शकता पारदर्शकता नेहमी म्हणता ती कुठं ती प्रवेश ए, इनकमिंग होताना ती दिसत नाही अनेक अनेकांवरती गुन्हे आहेत असे लोक आहेत लोक आमच्याकडे येत असताना अनेक राजकीय लोक आहेत या राजकीय लोकांवर कधी कधी गुन्हे देखील असतात आणि शेवटी ते निवडणुका लढलेल्या आहेत ते आमच्यासोबत राहिलेले आहेत आम्ही फिल्टर लावायचाच प्रयत्न करतो गंभीर गुन्हे असतील तर त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे की अशा लोकांना आपण घेऊ नये पण अनेक वेळा राजकीय द्वेषापोटी गुन्हे लावतात अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना घ्यायचं की नाही हा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस जी काही आमच्या जो माहिती उपलब्ध होते आणि असं लक्षात आलं की राजकीय द्वेषापोटी यांना फसवण्याचा प्रयत्न चाललाय राजकीय द्वेषापोटी यांना खच्ची करण्याचा प्रयत्न चाललाय त्यावेळी मात्र आम्ही त्यांना सोबत घेतो कारण हा राजकारणाचा अविभाज्य अंग आहे शेवटी आम्ही देखील विरोधी पक्षात असताना हे भोगलेलं आहे अनेक वेळा आमच्यावर गुन्हे लावण्याचा प्रयत्न झालेला आहे अनेक वेळा आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी त्याच्यामध्ये फिल्टर हे लावलेलंच ला असतं पण हे फिल्टर तुम्ही जसं म्हणता तसं शंभर टक्के लावता येत नाही आज मी मुंबईचं उदाहरण दिलं मुंबईमध्ये सर्वाधिक गुन्हेगारांना तिकिटा जर कोणी दिल्या असतील तर त्या शिवसेनेने दिल्या आहेत त्रेसष्ट शिवसेनेचे जे उमेदवार आहेत यांच्यावर गुन्हे आहेत गुन्हे आहेत आता गुन्हे आमच्यावरही असतात माझ्यावर पस्तीस गुन्हे होते पण हे आंदोलनाचे गुन्हे होते आमच्या इकडे काही लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे आहेत पण या लोकांपैकी त्रेचाळीस गुन्हे असे आहेत की जे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत आणि एकूण चौऱ्याऐंशी गुन्हे या लोकांवर त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आमचं म्हणजे काय म्हणतात दामन साफ आहे किंवा आमचा शर्ट हा स्वच्छ असल्यामुळे आमच्यावर पटकन डाग दिसतो आम्हाला टार्गेट केलं जात आणि इतरांना मात्र मोकळं सोडलं जात थोडस मला असं वाटतं की हे जे वजन काटा जो आहे तो जरा नीट इक्विलिब्रियमने चालवला तर अधिक बरं पण तुमच्याकडे जी भाजपकडे बघण्याची दृष्टी आहे साधन शुचिता, सत्ता हे समाजकारणाचं साधन मानणार साध्य सत्ता असं सातत्याने भाजपने कारण संघ परिवारातली ती शिकवण असल्यामुळे भाजपकडून तसं बोललं गेलं पार्टी विथ अ डिफरन्स हे सातत्याने त्याचा उच्च रवाने आ, आ, उच्चार केला गेला उच्चारण केलं गेलं त्यामुळे असेल कदाचित सर्वसामान्य माणूस काय आणि माध्यम काय हे भाजपकडे बघताना या दृष्टीने बघतात तर ती आम्ही ती नजर बदलली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय का चांगली गोष्ट आहे ही आनंदाची गोष्ट आहे की अजूनही अपेक्षा फक्त भाजपकडनं ही मला आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे जर आमचं काही कुठे चुकत असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न करू लोकांच्या अपेक्षेला हे जे निष्ठावंतांना डावलून इलेक्टिव्ह मेरिटकडे बघितलं जातं म्हणजे आता पुण्यामध्ये भाजपला जर संधी होती किंवा त्या पद्धतीची जर लाट आहे भाजपची तर मग मग तुम्हाला असं काय कंपल्सन आहे की बाहेरच्या लोकांना घ्यावं लागतं आणि स्थानिक तुमचे जे अनेक वर्ष काम करणारे जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या संघटनांमधनं काम करणारे कार्यकर्ते त्यांना जातं जात मुळामध्ये जे प्रभाग असतात त्यातले जे रिझर्वेशन्स असतात त्याच्या आधारावर तिथला आपल्याला उमेदवार ठरवावा लागतो अनेक वेळा अतिशय चांगला आमचा कार्यकर्ता असतो पण त्या प्रभागातल्या त्या रिझर्वेशनमध्ये तो बसत नाही त्यामुळे त्याला आम्हाला डावलावं लागतं पण तरी देखील आपण जर बघितलं तर आज पुण्याचा विचार करा नागपूरचा विचार करा नव्वद टक्के लोक आमचे उमेदवार जे आहेत नव्वद टक्के हे पक्षात काम केलेले आहेत दहा टक्के बाहेरून आलेले आहेत आणि त्याचं एक कारण अजून आहे आमचा विस्तार हा खूप झपाट्यानं झाला आणि मुंबईमध्ये साठ पासष्ट जागा आम्ही लढायचो पुण्यामध्ये पन्नास पंच्याहत्तर जागा आम्ही लढायचो ठाण्यामध्ये पंचवीस तीस जागा आम्ही लढायचो पण आता विधानसभेच्या वेळी लोकसभेच्या वेळी ज्या प्रकारे आम्हाला लोकांनी मतदान केलं आणि त्यानंतर नगरपालिकेत मतदान केलं त्यामुळे साहजिक एक ओढा आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या लोकांचा त्या ठिकाणी आला आणि मग काही गोष्टी या इलेक्टिव्ह मेरिटवर देखील कराव्या लागतात शेवटी मी नेहमी एक गोष्ट सांगतो की तुम्ही चांगलं काम केव्हा करू शकाल सत्तेवर राहाल तर करू शकाल आणि म्हणून या ठिकाणी काही लोकांना आपल्याला बाहेरून जे घ्यावं लागतं ते त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात आणि आपला तिथला जो कार्यकर्ता असतो तो खूप चांगला असतो तो समर्पित असतो पण तो त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही त्याचा इलेक्ट्रिवरी थोडा कमी पडतो अशा केसमध्ये बाहेरचा माणूस जिथे आपला येऊ शकतो तिथे आपला माणूस हेच धोरण आम्ही ठेवलं आहे देवेंद्रजी कुरुक्षेत्र खूप लांब आहे पण तरी सुद्धा गोरेगावच्या मेळाव्यामध्ये रामायण महाभारत सगळ्या ट्यून्स ऐकायला मिळाल्या आणि जेव्हा आशिष शेलार आणि तुम्ही कौरव पांडव असं बोलत होतात तर तेव्हा आम्हाला सगळ्यांना अटल बिहारी वाजपेयींची कविता आठवली की कौरव कौन कौन पांडव खरंच आम्हाला पण कळत नाहीये कौरव कोण आहे पांडव कोण आहे तुम्ही जर कृष्ण असाल तर कृष्ण कोणाच्या बाजूनी आहे आणि असं एक म्हटलं जातं की आत्ता भाजप आणि शिवसेना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असले तरी सुद्धा ते आतून मिळालेले आहेत असा तुमच्या विरोधकांचा आरोप आहे याला तुम्ही कसं उत्तर द्याल पहिली गोष्ट मी त्या दिवशी मेळाव्यामध्ये म्हंटल की मी शिवसेनेला कौरव म्हणणार नाही याचा कारण मी राज्यामध्ये कौरवांसोबत राज्य चालवत नाही आणि म्हणून मी काही कौरवाची वगैरे भूमिका नाही पण त्या दिवशी सांगताना मी एवढंच सांगितलं की महाभारतामध्ये ज्या प्रकारे हा भाव होता की सुई एवढी देखील जमीन देणार नाही तोच भाव या ठिकाणी वर जागा देणार नाही या भावामध्ये आम्हाला दिसला म्हणून ते उदाहरण त्या ठिकाणी आलं आणि सेना आणि आमचं या ठिकाणी कुठलं साठ लोट आहे आम्ही ठरवून हे लढतोय हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारची स्थिती नाही आहे आज मी त्या दिवशी देखील सांगितलं की विचारांच्या संदर्भात व्यापक हिंदुत्व हा आमच्यातला दुवा आहे आणि त्यामुळे वैचारिकदृष्ट्या आमच्या जवळचा जर पक्ष कुठला असेल तर तो शिवसेनाच आहे पण कार्यप्रणालीमध्ये आमच्यात आणि त्यांच्या दुमत आहे आणि म्हणून त्या कार्यप्रणालीच्या आधारावर आम्ही त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी उभ्या आहोत प्रामाणिकपणे निवडणूक लढवतो आणि आमचा विजय होईल ही मला खात्री आहे पण राजकारण जे इतकी महाराष्ट्राने पाहिलं आता शिवसेना आणि भाजपच्या मतभेदामध्ये नेमकं मुंबई आणि महाराष्ट्र कुठे जाणार आहे असं तुम्हाला वाटतं नाही मला असं वाटतं की मुंबई आणि महाराष्ट्राला उचित दिशेनेच आम्ही घेऊन जाऊ गेल्या दोन वर्षामध्ये या मुंबईमध्ये ज्या प्रकारचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही केलं मुंबईला सी सी टी व्ही लावणं असेल मुंबई वायफाय सिटी करणं असेल मुंबईमध्ये मेट्रोचं मोठं जाळं तयार करणं असेल मुंबईमध्ये सबर्बन रेल्वेचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल ट्रान्स हार्बरची लिंक असेल या वेगवेगळ्या माध्यमातून मुंबईला एक आधुनिक शहर करायचा प्रयत्न आम्ही करतो सर्वसामान्यांना या ठिकाणी घरं मिळाली पाहिजे याकरता अफोर्डेबल हाऊसिंग करायचा प्रयत्न आम्ही करतो मुंबईमध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर तयार करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक महासत्ता तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आमची दिशा ठरली आहे आमचा अजेंडा ठरलेला आहे त्या अजेंड्यावर त्या दिशेवर आम्ही चाललो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की जनता देखील आम्हाला साथ देणार आहे आणि आम्ही उचित दिशेनं विकासाकडे आणि सामान्यांच्या स्वप्नातली मुंबई तयार करण्याकरताच या मुंबईला घेऊन दोन प्रश्न असा आरोप केला जातोय की ही केवळ घोषणाबाजी आहे तुमच्याकडे पैसे नसताना तुम्ही हे सगळ्या घोषणा करतायत हा एक आरोप त्यातला आणि दुसरं म्हणजे शिवसेनेवर तुम्ही आता राज्य सरकारमध्ये एकत्र आहात अनेक त्यांच्या भूमिका तुमचं पटत नाहीये आहे पासून असेल ते अगदी विदर्भाच्या मुद्यापर्यंत असेल हे सगळं ज्यावेळेला घडत असतं त्यावेळेला आता किती काळ तुम्ही शिवसेनेला तुमच्यासोबत राज्य सरकारमध्ये सहन करणार पहिली गोष्ट अशी की जे प्रकल्प मी सांगितले ते एक तर सुरू झाले आहेत पूर्ण झाले आहेत किंवा टेंडर निघालेले आहेत त्यामुळे शेवटी पैसा हा उभा करावा लागतो माझं म्हणणं तेच आहे एम एम आर डी एमध्ये मध्ये माझं बजेट चार हजार कोटीचं आहे साठ हजार कोटी रुपयाची कामं मी सुरू केली आहेत चाळीस हजार कोटीची कामं मी रेल्वे सोबत जेवीमध्ये सुरू करतोय एक लाख कोटीची कामं जवळपास या मुंबईमध्ये कमी अधिक प्रमाणात या ठिकाणी चार हजार कोटीच्या बजेटवर मी सुरू करतोय महापालिकेचं बजेट पस्तीस हजार कोटीचं आहे पन्नास हजार कोटी रुपयाची एफ डी महानगरपालिकेजवळ आहे फिक्स डिपॉझिट आहेत मग हा पैसा सामान्य मुंबईकरांकरता का खर्च होत नाही आजही मुंबईमध्ये झोपडपट्टीत पिण्याचं पाणी काम येत नाही शौचालय का प्राप्त होत नाही आजही पुनर्विकासाच्या संदर्भात मुंबई इतकी मागे काय या सगळ्या गोष्टींचं उत्तर हेच आहे की आपल्याला विकास हा अजेंडा ठेवावा लागेल आणि त्या अजेंड्याने काम करावं लागेल त्यामुळे पैसा हा विषयच नाही आहे मुंबई सारख्या शहरामध्ये पाहिजे तेवढा पैसा मिळतो आता तुम्ही बघा ही जी काही अंडरग्राऊंड मेट्रो मी करतोय जवळजवळ अठरा हजार कोटीचं याचं एस्टिमेट आहे या अठरा हजार कोटी रुपये जे आहेत हे मला जायकाने दिले आहेत जपानच्या बँकेने दिलेले आहेत चाळीस वर्षाकरता हे कर्ज आहे चाळीस वर्षामध्ये दहा वर्ष मोरेटोरियम आहे आणि त्याच्यावरचं व्याज अर्धा टक्का आहे किंवा जे हार्बर लिंक बावीस किलोमीटर ची आपण करतो हो। देशातला सगळ्यात मोठा सी ब्रिज आहे जिचं टेंडर आपण काढलेला आहे अठरा हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे सोळा हजार कोटी, कोटी रुपये जायकाने दिले आहेत अर्धा टक्क्याने दिलेल्या आहेत वर्ल्ड बँक फायनान्स करताय एशियन डेव्हलपमेंट बँक फायनान्स करताय मुंबईसारख्या शहरामध्ये पैसा उभा करणं हे कठीण काम नाही आहे केवळ नियोजन केलं पाहिजे विजन ठेवलं पाहिजे आणि या मुंबईच्या समस्या काय आहेत त्या समजून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आता उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन करतो कारण मुंबईमध्ये वाहतुकीची कोंडी जर कमी करायची असेल तर आपल्याला लोकांना एंड टू एंड सोल्युशन द्यावं लागेल तुम्ही जिथे उभा आहात तिथपासून तुम्हाला जिथे जायचं आहे तिथपर्यंत तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळाला तरच तुम्ही तो पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार आणि म्हणून आम्ही आता हा या सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन करायचं ठरवलं आहे आणि सगळं सिंगल तिकीटावर आम्ही आणतो म्हणजे एक तिकीट तुम्ही घेतलं की ते मेट्रोमध्ये वापरता येईल ते मोनोमध्ये वापरता येईल ते सबअर्बन रेल्वेमध्ये म्हणजे लोकलमध्ये वापरता येईल तेच तुम्हाला बेस्टच्या बसमध्ये वापरता येईल आणि हे जे तिकीट आहे हे देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवर विकत घेता येईल आणि हे तुम्हाला मोबाईलवर तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला जिथे जायचं आहे त्या ठिकाणचं तुम्ही समजा आपण वरळीमध्ये आहोत आणि तिथनं आपल्याला जोगेश्वरीला जायचं आहे किंवा तिथनं आपल्याला मुलुंडला जायचं आहे ही दोन तुम्ही नावं टाकल्या बरोबर तुम्हाला प्लॅन त्या ठिकाणी मिळेल ज्या प्लॅन मध्ये तुम्हाला समजेल की तुमच्यापासनं दोनशे मीटर वर या ठिकाणी मेट्रोचं स्टेशन आहे तिथनं मेट्रो घ्या इथपर्यंत जा इथे बाहेर आल्यावर तुम्हाला लोकलचं स्टेशन मिळेल तिथनं तुम्ही इथपर्यंत जा तिथन बेस्टची बस घ्या आणि तुमच्या घरापर्यंत जा असं एंड टू एंड सोल्युशन म्हणजे मग व्यक्तीला पुन्हा तिकीट घ्यायची आवश्यकता नाहीये त्याला सोल्युशन मिळालं आणि हे इंटिग्रेशन करत असताना समजा बेस्ट ची बस आहे त्याला स्मार्ट ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पोचाल तर पुढची बस कुठे येणार आहे तुमच्या मोबाईलवरच तुम्हाला कळेल किती वेळात येणार आहे तुम्हाला मोबाईलवर कळेल त्याच्यामध्ये जागा किती आहे तुम्हाला मोबाईलवर कळेल त्यामुळे या आय टीचा उपयोग करून हे इंटिग्रेशन जर या ठिकाणी केलं तर आपण मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात सोडवू शकतो आणि त्याची सुरुवात आम्ही केली आता एकशे वीस किलोमीटरचं मेट्रोचं जाळं त्याचं कामाची सुरुवात आम्ही केली एकशे बहात्तर किलोमीटरची मान्यता दिली दोनशे किलोमीटर पर्यंत आम्ही ते नेतोय पाच वर्षामध्ये मेट्रो असेल सबर्बन रेल्वे जी आहे त्याच्यावर आम्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करतोय छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं पनवेल पर्यंत आणि चर्चगेट पासनं विरार पर्यंत आता मुंबईमध्ये जर रेल्वेचा विस्तार करायचा असेल तर सगळ्यात मोठी अडचण काय आहे दोन्ही बाजूला घरं आहेत झोपडपट्ट्या आहेत राईट ऑफ वे नाही आहे तुम्ही रूल टाकू शकत नाही त्याच्यावर आम्ही उपाय काढला की रेल्वे जो राईट ऑफ वे आहेच जिथे आधी रुळ आहेत ती जागा रेल्वेचीच आहेत त्याच्यावर जर एक कॉरिडॉर बांधला आपण तर त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून आपण फास्ट लोकांना कनेक्टिव्हिटी देऊ शकतो आणि म्हणून त्याला देखील आपण मान्यता दिली आणि यातनं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन किती सुदृढ सुदृढ होत आहे हे आपण लक्षात घ्या की आपण सबअर्बन रेल्वे मुंबईमध्ये तयार केल्यापासून आज त्याची कॅरिंग कॅपॅसिटी ही सत्तर लाख आहे आता जी मेट्रो आम्ही तयार करतोय त्याची कॅरिंग कॅपॅसिटी सत्तर लाख आहे आणि प्लस हे जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी पस्तीस लाख आहे म्हणजे जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त कॅरिंग कॅपॅसिटी आपण तयार करतोय आणि हे करत असताना मेट्रो जी आहे ही फास्ट आहे ती आपल्याला माहिती वातानुकूलित आहे त्याच्यामुळे लोकांना एक सोय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ता कॅपॅसिटी तयार झाल्यानंतर आज जे लोकलमध्ये मेट्रोमध्ये धक्के खावे लागतात किंवा आपल्या पॅसेंजर्सला ते खावे लागणार नाही आणि म्हणून हे विजन घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतोय पैशाची कमतरता नाही आहे केवळ विजन आणि ते इम्प्लिमेंट करण्याकरता ताकदीनं मागे लागलं पाहिजे आता आपण जर बघितलं ज्या ट्रान्स हार्बर लिंकचं मी या ठिकाणी बोललो त्या ट्रान्स हार्बर लिंकला वीस वर्षापासून आपण संकल्प चित्र त्याचं पाहतोय mm -hmm. कित्येक वेळा अतिशय सुंदर असं ते चित्र कसं आपण मुंबई आणि नवी मुंबई जोडलाय असा तो पूल असं आपण बघितलं पण दोन वर्षामध्ये नाही केवळ वर सव्वा वर्षामध्ये mm -hmm. त्याच्या सगळ्या परवानग्या मी आणल्या त्याचं टेंडर काढलं त्याचा आर एफ क्यू केला आता आर एफ पी फायनल सबमिशनला तो आलेला आहे चांगल्या कंपन्या त्यात आल्या माझा अंदाज असा आहे की साधारण जुलैपर्यंत आपण त्याचं काम सुरू करू शकू आणि पुढच्या चार ते पाच वर्षात ते काम आपण पूर्ण करू शकू आणि त्यातनं मुंबई आणि नवी मुंबई जर जुडली आज मुंबईमध्ये जागांची कमी आहे पण नवी मुंबई सारखं जिथे आपण नैनासारखं सहाशे स्क्वेअर किलोमीटरचा भाग तयार करतोय मुंबईपेक्षा मोठी मुंबई त्या ठिकाणी तयार करतोय त्या ठिकाणी आपण अफोर्डेबल घरं देऊ शकू आणि या कनेक्टिव्हिटीने लोक हे थेट मुंबईमध्ये अर्ध्या तासात पोचू शकतील आपण ही जी एअरपोर्ट पर्यंत अंडरग्राऊंड मेट्रो नेतोय ती पलीकडे आपण न्यू मुंबई नेतोय त्यामुळे हे सगळं हो, जे इंटीग्रेशन आम्ही करतो आहोत त्या माध्यमातनं हे मुंबई बदलायचा प्रयत्न आमचा चाललेला आहे निश्चितच मुंबई बदलली पाहिजे कारण आतापर्यंत मुंबईचं शांघाय करू मुंबईचं पॅरिस किंवा लंडन वेगवेगळ्या घोषणा <laughs> मुंबईकरांनी ऐकलेल्या आहेत पण आता तुमच्या भाषणांमध्ये सातत्याने तुम्ही मुंबईच्या रस्ते बांधणीमध्ये जो घोटाळा झालेला आहे कचराच्या जो घोटाळे झालेले किंवा अनेक प्रशासकीय घोटाळे त्याबद्दल सातत्याने माफिया राज याबद्दल या बोलताना <laughs> दिसतात <laughs> पण देवेंद्रजी व्यक्ती असो हो किंवा एखादी प्रशासन व्यवस्था असो हो। यामध्ये जर तुम्हाला त्या गोष्टी विकासाकडे न्यायच्या असतील तर तुम्हाला त्यातले विकार पहिले हटवावे लागतात आणि ते विकार हटवण्यासाठी फार कडक उपाययोजना कराव्या लागतात आता तुम्हाला ज्या गोष्टी मुंबई महानगरपालिकेतल्या आढळलेल्या आहेत तुमच्याकडे पुरावे आहेत ज्या अनियमितता आहेत भ्रष्टाचार आहेत त्यावर कडक कारवाई कधी होणार मुंबई आता सगळेजण आतुर झालेले आहेत कारण खुद्द मुख्यमंत्रीच त्या गोष्टींचा पाडा लोकांसमोर वाचतायत त्यांना कधी तुम्ही छडी कधी त्यांच्यावर उगारणार नाही दोन गोष्टी आहेत त्याच्यातल्या करेक्टिव्ह मेजर जे आहेत एक तर जे काही घोटाळे झाले त्याच्यानंतर आपण एफ आय आर केले लोकांना अरेस्ट केले त्याची कारवाई चाललेली आहे पण त्यासोबत करेक्टिव्ह मेजर्स म्हणजे दोन करेक्टिव्ह मेजर्स आपण बघा पहिलं नाले सफाईचा घोटाळा निघाल्यानंतर यावर्षी चाळीस टक्के किमतीमध्ये नाले खरंच साफ झाले चाळीस टक्के किमती आणि खरंच साफ झाले त्यामुळे आपल्या नाल्यांची कॅरिंग कॅपॅसिटी विस्तारल्याबरोबर पाणी पावसाळ्यात निघून गेलं त्याच्यातनं आपण कचऱ्याच्या संदर्भात हा घोटाळा ज्यावेळेस बाहेर काढला आणि आता त्या ठिकाणी जी वेंग आहे ती कॅलिब्रेट करून घेतली ती महानगरपालिकेने आपल्या ताब्यामध्ये घेतली त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही चे कॅमेरे लावले तर थेट आपल्याकडे जो नऊ हजार टन कचरा होता तो आठ एक हजार एकशे टनावर आला म्हणजे हजार टनाचे पैसे जे आपण टिपिंग फीच्या माध्यमातून देत होतो ते पैसे आपल्याला कमी द्यावे लागतात त्यामुळे करेक्टिव्ह मेजर्स आपण सुरू केलेले आहेत आता रस्त्याच्या घोटाळ्याच्या संदर्भात जे मी बोललो त्याच्यामध्ये काय झालंय की जवळजवळ दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाचे रस्ते दोनशे रस्ते या वर्षीचे बाकी जुने सोडून द्या या रस्त्यांचं ज्यावेळेस गुणवत्ता तपासली गेली त्यावेळेस लक्षात आलं की त्याच्यामध्ये जो क्रस्ट लेवल असतो हो, म्हणजे जो ड्रेनेज लेव्हल असतो हो, एक पेमेंट क्वालिटी असून त्याच्या त्याला जो स्ट्रेंदन करतो हा क्रस्ट हो, लेवल असतो हा लेवलच्या लेवलच त्या ठिकाणी गायब झालाय आता मुळामध्ये मुंबईच्या रस्त्यावर खड्डे का पडतात तर आपल्या इंजिनिअरिंग मध्ये कुठेतरी फॉल्ट आहे आता हा जो क्रस्ट लेवल आहे हा पायवा आहे तुम्ही किती सुंदर इमारत बांधली आणि पायवा जर बांधला नाही तर ती इमारत धासळणारच आहे तशा प्रकारे हे पूर्ण आणि त्या सगळ्या सर्वे त्या सगळ्या अहवालात आलाय तीस टक्क्यापासून ऐंशी टक्क्यापर्यंत ही गायब आहे म्हणजे काही काही ठिकाणी तर ऐंशी टक्के नाही आहे काही ठिकाणी तर अशा परिस्थितीमध्ये मग हे रस्ते खराब होणारच आता मेजर झाले आणि मग आता त्याच्यावर कशा प्रकारे देखरेख केली पाहिजे त्याच कशा प्रकारे मोजमाप केली पाहिजे या संदर्भातल्या सगळ्या करेक्टिव्ह मेजर्स आपण सुरू केल्या मला असं वाटतं की आमचा जो आग्रह आहे तो हाच आहे आम्हाला काही किंवा भ्रष्टाचार काढायचा नाही आहे किंवा भ्रष्टाचार काढून बोटो दाखवायच्या आहेत त्यातलं काय करेक्टिव्ह मेजर्स घेऊन आपण समाजाचा जनतेचा पैसा वाचवू शकतो तो पैसा वाचवायचा आमचा प्रयत्न आहे सर माझे दोन मूलभूत प्रश्न आहेत एक प्रश्न म्हणजे तुमची आणि शिवसेना आणि भाजपची मैत्रीचं उदाहरण भारतभर दिलं जायचं आता शिवसेना असं म्हणते की आम्हाला वापरलं किंवा आमच्या पाठीत खंजीर खूपचला किंवा आम्हाला संपवायलाच भाजप निघाला सर्वच मित्रपक्षांचं असं म्हणणं आहे की आम्हाला निवडणुकीपुरतं भाजप वापरून घेते आणि नंतर देत नाही म्हणजे मंत्रिपद द्यायला उशीर झाला बाकीच्या गोष्टी द्यायला उशीर झाला तर यावर तुमची भूमिका काय आहे आणि सर दुसरा मूलभूत प्रश्न माझा की गेली पन्नास साठ वर्ष आपण पाहतोय सगळे जाहीर पक्ष जाहीरनामा काढतात आणि विकासाची स्वप्न दाखवतात पण अजूनही चर्चा करताना नाले आहेत रस्ता आहे वडापाव आहे थ्री क्लास आणि फोर्थ क्लासच्या नोकरी आहे याच्या पुढे आपण कधी जात नाही तर हे सगळं सर्व राजकीय पक्षांचं अपयश नाही का <coughs> पहिला प्रश्न जो तुम्ही या ठिकाणी सांगितला त्या संदर्भात मी एकच गोष्ट सांगू इच्छितो राजकारणामध्ये कुठलाच पक्ष कुठल्या पक्षाला संपवू शकत नाही पक्ष फक्त लोक संपवू शकतात पक्ष नाही संपवू शकत त्यामुळे आम्ही कधीही या मूर्खाच्या नंदनवनात वावरत नाही की आम्ही एखादा पक्ष संपवू आम्ही आमचे विषय लोकांपुढे जातो लोकांचं समर्थन मिळवतो एखाद्या पक्षाला कमी जागा मिळतात एखाद्या पक्षाला जास्त जागा मिळतात ही राजकीय वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे चांगल्या जागा मिळाल्या तर आमच्यामुळे मिळाल्या वाईट जागा मिळाल्या तर तुमच्यामुळे मिळाल्या मला असं वाटतं असा आक्रस्त आहे पण हा काही योग्य नाही आहे पण मी त्याच्याबद्दल फारसं काही बोलणार नाही दुसरं जे तुम्ही सांगितलं ही गोष्ट खरी आहे आज मुंबईचा जर विचार केला तर दोन मुंबई आहेत या मुंबईमध्ये एक मुंबई आहे की ज्या मुंबईकराला या मुंबई महानगरपालिकेशी काही घेणं देणं नाही आहे स्वतःचं जीवन जगतो आहे की त्याला काही महापालिकेकडनं अपेक्षाही नाही आहे आणि त्याला काही घेणं देणंही नाही आहे पण एक मोठी मुंबई अशी आहे की जी आजही मूलभूत गरजांकरता या ठिकाणी भांडते आहे अन्न वस्त्र निवारा असेल शिक्षण आरोग्य रोजगार असेल या गोष्टींची कमतरता असलेली किंवा या मुंबईचा जो मध्यमवर्गीय आहे त्या मध्यमवर्गीयाला आज वाहतुकीची समस्या आहे त्याचं जीवनमान जे जी आहे हे आज रस्त्यावरच जात आहे त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफ हे खाली चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच मुद्द्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत आणि मला तर आनंद आहे की जर या मुद्द्यावर चर्चा होऊन निवडणुका झाल्या या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप झाले तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावर जर भांडलो तर हे अधिक चांगला आहे आज त्या मुद्द्यांवर निवडणुका होत नाही आहेत आज निवडणुका कधी राम मंदिराचा मुद्दा येतोय कधी अजून काय नोटाबंदीचा मुद्दा येतोय तर आपला फेवरेट मुद्दा आहे म्हणजे त्या मुद्द्याच्या संदर्भात ते निवडणुकीच आहे की मुंबई खरं म्हणजे कशी तुटणार आहे खर तर आता या करायला देखील माहिती आहे इथल्या मराठी माणसालाही माहिती आहे मुंबई कोणीच तोडू शकत नाही आणि मुंबई तोडण्याचा कोणी विचारही करू शकत नाही आणि कोणी ठरवलं तर तो मुंबई तोडू शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे भावनेचे मुद्दे निवडणुकीचे मुद्दे निवडणूक आले की लोकांना पेटवण्याचे मुद्दे हे थोडेसे बाजूला ठेवून जर विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली काही आमच्या गोष्टी चांगल्या असतील काही त्यांच्या गोष्टी चांगल्या असतील आमच्या गोष्टी त्यांनी घ्याव्या त्यांच्या गोष्टी आम्ही घ्याव्या आणि मुंबईला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा पण हे आज होताना दिसत नाही आपण जर माझी भाषणं ऐकली असतील तर माझ्या भाषणामध्ये मी मुंबईचं विजन मांडतोय आम्ही काय करणार आहे हे मांडतोय उत्तरादाखल मी छोटी जर प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर आपण अपराधी आहोत असं लोकांना वाटतं त्यामुळे काही उत्तर मी नक्कीच देतो पण माझ्या भाषणाचा ऐंशी टक्के भाग हा विकासावर आधारित असतो विजनवर आधारित असतो काय हे मी सांगतो कुठे जायचं आहे हे सांगतो कसं जायचं आहे हे सांगतो मला असं वाटतं की याच प्रकारे माझी अपेक्षा आहे की इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील अशाच प्रकारचं आपलं विजन मांडलं पाहिजे देवेंद्रजी आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगत होते की महाभारताचा उल्लेख याच्यासाठी केला की आ, सुई एवढी देखील जागा सोडायला ते तयार नव्हते म्हणजे एकीकडे तुमचा प्रयत्न त्याच पक्षासोबत युती करण्याचा चालू होता ज्याच्यावर तुम्ही आता टीका करताय पारदर्शकतेचा आरोप करताय म्हणजे आता जे आरोप आहेत तुम्ही करतायत ते निवडणूक आणि प्रचारापुरते मर्यादित आहेत का आणि खरी जी गोम आहे ती जागा वाटपात होती तिथे तुम्हाला माघार घ्यावी लागली म्हणून आता तुम्ही पारदर्शकतेचा मुद्दा पुढे आणताय का आणि याला जुळून अगदा छोटासा प्रश्न ज्या शिवसेनेवर तुम्ही आरोप करताय भ्रष्टाचारापासून कुठलेही तर जेव्हा तुम्ही सत्ता आहेत तुमच्याच यातल्या आदिवासी खातं ज्याच्याबद्दल वारंवार बोलल्या जातं आम्ही प्रचंड मोठी कॅम्पेन केली आणि मुंबई रस्ते सोडा सर लहान मुलं आणि मुली ज्या वाईट अवस्थेत जगतायत तुमचे आदिवासी मंत्री उत्तर द्यायलाही पुढे येत नाही आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कधीही त्यांना धारेवर धरलं असंही दिसत नाही मग हे दोन्हीकडे दुटप्पीपणा नाही का पहिली गोष्ट अशी की मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीलाच दिलं मी शिवसेनेला सांगितलं की जागा हा विषय नाही आहे पारदर्शी अजेंडा हा विषय आहे युती तुटली कशावर पारदर्शी अजेंड्यावर तुटली ज्यावेळेस त्यांना पारदर्शी अजेंडा मान्य नव्हता त्यावेळेस त्यांनी सांगितलं साठच्यावर जागा देणार नाही मागच्या वर्षी आम्ही पासष्ट जागा लढलो आणि यावर्षी साठच्यावर जागा देणार नाही याचा अर्थ काय होता याचा अर्थ असा होता की आम्हाला तुमच्याशी युती करायची नाही आणि म्हणून काल ज्या विषयावर युती तुटली आजही त्याच विषयावर आम्ही कायम आहोत पारदर्शितेचा अजेंडा हाच महत्वाचा आहे दुसरं तुम्ही जे सांगितलं शेवटी प्रशासनामध्ये घोटाळे घडले नाहीत असं माझं मत नाही अनेक वेळा ते घडतात पण त्याच्यावर तुम्ही कारवाई काय करता हे महत्त्वाचं असतं आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा बदल जर आम्ही काही केला असेल तर सगळ्या प्रकारचा पुरवठा हे आदिवासी खातं जे होतं हे आदिवासी खातं कंत्राटदारांचं खातं होतं कंत्राटदार पोचण्याकरता हे खातं काम करत होतं आम्ही निर्णय केला कंत्राटदार बंद करून टाकले आणि सगळा पैसा डीबीटीने देणं आता सुरू केला आहे hmm. सगळ्या वस्तू डीबीटीने आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत आणि अतिशय चांगला त्याचा आम्हाला आता या ठिकाणी फायदा होतोय कंत्राटदाराच्या विख्यातनं या आदिवासी विभागाला बाहेर काढण्याचं काम आम्ही सुरू केलंय शेवटी अनेक वर्षामध्ये ज्या चुका घडलेल्या आहेत जी परिस्थिती तयार झालेली आहे ती एका दिवसामध्ये लगेच बदलू शकत नाही पण जशी जशी परिस्थिती समोर येते त्या परिस्थितीचा सामना करून ती परिस्थिती बदलायचं काम आम्ही करतो आणि माझा आग्रह हाच आहे माझा हा बिलकुल आग्रह नव्हता की एका दिवसात महानगरपालिका बदलेल माझा आग्रह हाच आहे की बदलाच्या दिशेने जाण्याची मानसिकता आहे का ती मानसिकता असेल तर कधीतरी बदल घडेल दोन प्रश्न असे आहेत की मुंबई म्हणजे शिवसेना हे गेले कित्येक वर्षांचं समीकरण झालेलं आहे तर हिंदुत्व आणि मराठी माणूस हे बीजेपीचाही मुद्दा आहे शिवसेनेचाही मुद्दा आहे तर आता तुम्ही वेगळं लढताना कसं हे आव्हान पेलणार आहात आणि दुसरा प्रश्न असा आहे की पारदर्शकतेचा तुम्ही मुद्दा मांडलात की पारदर्शकतेमुळे युती तुटली तर आता जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तुम्ही उमेद उमेदवारी दिली आहे तर नागरिकांनी त्यांना मतदान करताना का त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्ही त्यांना कसा पटवून देणार आहात की त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाहीये पहिला जो प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला आमचा आजही मुद्दा हा निश्चितपणे मराठी माणसाचं कल्याण आहे हिंदुत्व आहे पण हे जे तुम्ही म्हणताय की मुंबई म्हणजे शिवसेना हे दोन हजार चौदा आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा आल्या पंधरा आणि शिवसेनेच्या जागा आल्या चौदा आणि मुंबईच्या वॉर्डांचा जर विचार केला तर शिवसेनेपेक्षा जास्त वॉर्डांमध्ये आम्हाला जनतेने आघाडी दिली जे आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना घेऊन आता आम्ही मैदानात आलो आहोत प्रत्येक उमेदवार आपलं मेरिट काय आहे हे जनतेसमोर घेऊन चाललंय आणि त्याचं मेरिट जर योग्य असेल तर जनता निश्चित त्याला मतदान करेल त्याचं मेरिट जर योग्य नसेल तर जनता त्याला मतदान करणार नाही पण मुंबईकरांना अजूनही कुठे ना कुठे असं वाटतं की शिवसेना असेल तर मुंबईत मराठी माणूस सुरक्षित आहे हे हे या या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये लक्षात लक्षात येईल येईल ना मुंबईकरांना वाटतं वाटतं की तुम्हाला निश्चितपणे हेच समीकरण सांगून सांगून आजपर्यंत मतं घेतली गेली पण त्यावेळी आम्ही सोबत होतो मुंबईकरांना अल्टरनेटिव्ह नव्हता मुंबईकरांना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायचं नव्हतं त्यामुळे ते त्यांना सक्षम अशा प्रकारचा अल्टरनेटिव्ह नव्हता शिवसेना काँग्रेस मधल्या पण अनेक लोकांना वाटत होतं ना शिवसेनीकडे मुंबई आता, आता तो अल्टरनेटिव्ह मुंबईकरांना आम्ही दिलाय. मुंबईच्या मराठी माणसावर कोणी आपला अधिकार सांगू नये. तो कोणाचा वेडबिगार नाहीये. तो कोणाच्या दावणीला बांधलेला नाहीये. हा मराठी माणसाकरता जो काम करेल त्याच्या पार्टीचा मराठी माणूस जाईल. आणि आम्ही ते काम सुरू केलेलं आहे. पण देवेंद्रजी ज्या पद्धतीने शिवसेना सातत्याने तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न करते की महाराष्ट्र तोडण्याचं काम तुमच्याकडून होणार आहे अशा प्रकारचं जे चित्र सातत्याने रंगवलं जातं वेगळा विदर्भ जर झाला तर तो देवेंद्र फडणवीसांमुळेच होईल असं जे वारंवार लोकांच्या मनावर वा ठसवण्याचा प्रयत्न केला जातो तुम्ही एकाच फटक्यामध्ये का ते सांगून टाकत नाही ते मी एकाच फटक्यात सांगितलं की मी संयुक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे संपूर्ण महाराष्ट्राने मला मुख्यमंत्री केलेला आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी कारवाई करतोय हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे आता ही जी काही विधानं येतात आता मला सांगा की महापालिकेची निवडणूक hmm. याचा काही राज्य निर्मितीशी संबंध आहे काही संबंध नाही आहे पण जेव्हा आपल्याला अजेंड्यावर बोलायचं नसतं hmm. अजेंड्यावर बोलल्याने आपण त्या ठिकाणी बचावात्मक पवित्र्यात येतो कारण आपल्या जो बोलण्यासारखं नसतं चुका घडलेल्या असतात लोकांमध्ये रोष असतो त्यावेळी अजेंडा चेंज करण्याकरता हे ठरलेले विषय आहेत महाराष्ट्र तोडणार मुंबईचे तुकडे होणार हे घेऊन जाणार या विषयांवर अजेंडा चेंज होतो किंवा कुठेतरी मोदींना चार गोष्टी बोलल्या दोन गोष्टी मला बोलल्या की तुम्ही लोक देखील दिवसभर ते दाखवता की क्या कहा उद्धवजीने मोदीजी को किंवा काय म्हणाले उद्धव ठाकरे कसं त्यांनी मोदींना म्हटलं ते त्यामुळे त्यांच्या मनात जे आहे की हे अजेंड्यावर येऊच नाही निवडणूक ते निश्चितपणे सफल होत आणि त्याकरताच अशा प्रकारची भाषणं चालली आहेत पण माझं मी ठरवलंय माझ्यापुरतं माझ्या भाषणांमध्ये वीस टक्के उत्तर आणि ऐंशी टक्के विकासाच्या संदर्भात मी बोलत राहणार देवेंद्रजी याला जोडून विचारायचं गेल्या तीन चार महापालिका निवडणुका पाहिल्या तर भाजप तीसच्या वर जाऊ शकली नाही गेल्या वेळेचा आकडा एकतीस आहे आणि जनरली जो पक्ष सत्तेत असतो त्याला बहुतांश वेळा निवडणुकीमध्ये अँटी एस्टॅब्लिशमेंटचा फटका बसत असतो असं असताना आता आपण एकदम बहुमत मिळेल असा जो आशावाद व्यक्त करताय तो व्यक्त करण्यामागची नेमकी काय बॅकग्राऊंड तुम्हाला वाटते विरोधी पक्ष कमकुवत आहेत म्हणून की आता निवडणूक सोपी झालेली आहे सत्तेत आल्यानंतर आपण सगळीकडे जिंकतोय म्हणून मुंबई जिंकू असं वाटतं मुंबईमध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जो अजेंडा आम्ही राबवला त्यातनं मुंबईकरांच्या मनामध्ये आम्ही एक विश्वास तयार केला आणि मुंबईकरांना एक सक्षम विकल्प हवा होता अल्टरनेटिव्ह हवा होता तो सक्षम विकल्प तो अल्टरनेटिव्ह भाजपच्या रूपानं त्याला दिसतोय आणि म्हणून मला विश्वास आहे जनतेमध्ये मी जातोय जनतेचा रिस्पॉन्स मला दिसतोय आणि म्हणून मला शंभर टक्के हा विश्वास आहे या की यावेळी जनता भाजपच्या पाठीमागेच येईल आमच्या एकतीस जागा आल्या होत्या मागे हे खरं आहे पण किती जागा लढलो होतो आम्ही पासष्ट जागा लढून आम्ही एकतीस जागांवर निवडून आलो आम आमचा मुंबईमध्ये जर तुम्ही बघितला तर साधारणपणे स्ट्राईक रेट हा अत्यंत हाय राहिला आहे आम्ही पन्नास पंचावन्न जागा लढून देखील एकोणतीस तीस जागांवर निवडून येतोय मुंबईमध्ये त्यामुळे आता आम्हाला कधी लढायलाच मिळालं नाही आता लढायला मिळालं तो स्ट्राईक रेट आमचा राहणार एक मुंबईवरनं थोडस आपण म्हणजे विदर्भ मराठवाडा शिवारात जातात तुम्ही तुम्हाला घेऊन त्याचं कारण असं आहे की झेडपीच्या पण निवडणूक आहेत पंचायत समिती झेडपी या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात जे दोन मोठे आत्ता चर्चेचे विषय आहेत एक तर नोटाबंदी त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्याची झालेली दुरवस्था तुम्ही एकीकडे जलस्वराज्याचा कार्यक्रम अतिशय उत्तम तो जलस्वराज्य झालेला आहे आणि त्या पद्धतीनं जे काही पाणी लोकांना उपलब्ध झालंय इथून पुढे ते त्याच गतीनं होईल का पुढच्या वर्षी सुद्धा पुढच्या पावसाच्या अगोदर आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जो हमीभावाचा मुद्दा आहे स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवरती जो हमीभाव मिळावा तो मिळण्याची तुम्हाला आशा किंवा देण्याची तुम्हाला ती क्षमता वाटते का सरकारची मुळामध्ये मला दोन गोष्टी याच्यामध्ये वाटतात पहिली गोष्ट तर नोटाबंदीचा विषय जोपर्यंत आहे या नोटाबंदीला सामान्य माणसाने पूर्ण समर्थन दिलं आहे शेतकरी असेल शेतमजूर असेल प्रत्येकाने समर्थन दिलं आहे मी आता गावोगावी गेलो गावोगावी सर्वात जास्त लोकांचं समर्थन नोटाबंदीच्या मुद्द्यावर मिळतं कारण त्याला हे माहिती आहे की या देशाच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा अडथळा जर काही असेल तर तो अडथळा काळा पैसा आहे तो अडथळा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराची जननीच या काळ्या पैशामध्ये आहे आणि म्हणून नोटाबंदीच्या माध्यमातून आज देशामध्ये एक नवीन पर्व हे सुरू झालेलं आहे काही लोकांना असं वाटलं की बँकेमध्ये पैसे गेले म्हणजे आता आपले पैसे पांढरे झाले पण कालच आपल्या फायनान्स मिनिस्टरनी सांगितलं बँकेमध्ये आलेल्या पैशापैकी चाळीस टक्के पैसा असा आहे की ज्याचा पत्ता आता आम्हाला सापडला जो आम्हाला सापडत नव्हता त्यामुळे आता त्या चाळीस टक्के पैशावर आम्हाला टॅक्स त्या ठिकाणी वसूल करता येईल किंवा त्या पैशाचा पत्ता आम्हाला शोधता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की नोटाबंदीच्या माध्यमातनं एक फार मोठा निर्णय माननीय पंतप्रधानांनी घेतला आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सामान्य नागरिकांनी त्याला पूर्ण समर्थन दिलं त्यांनी त्रास सहन केला पण तरी देखील त्यांनी सहन केलं त्या त्या ठिकाणी त्याला त्याला पूर्णपणे समर्थन दिलं आहे आता हमीभावाचा मुद्दा जो आपण या ठिकाणी मांडला मुळामध्ये हमीभावाच्या मुद्द्यामध्ये दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत एक स्वामीनाथन आयोगाचा विषय सातत्याने मांडला जातो आणि दुसरा हमीभाव हा परवडत का नाही हा देखील दुसरा मुद्दा आहे तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये उत्पादकता आपली कमी आहे आपण उत्पादकतेच्या बाबतीत शेवटच्या पाच राज्यांमध्ये आहोत उत्पादकता जेव्हा कमी असते त्यावेळी तुमचा उत्पादन खर्च जास्त होतो कारण जास्त पैसा लावून तुम्हाला कमी उत्पन्न मिळतं आणि म्हणून आपण जर बघितलं तर साधं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये समजा कापसाचा जो काही उतारा आहे हा अकरा क्विंटल पंधरा क्विंटल वीस क्विंटल याच्यावर जात नाही आणि तोच गुजरातमध्ये बावीस क्विंटल तीस क्विंटल चाळीस क्विंटल पर्यंत जातो आपला साधारणपणे जर उत्पादन खर्च आहे याचा विचार केला तर तो पस्तीस हजार रुपये त्यांचा बेचाळीस हजार रुपये म्हणजे बेचाळीस सात हजार रुपयामध्ये त्यांना दोन पटीनं जास्त भाव त्या ठिकाणी किंवा उत्पन्न मिळत आहे आणि म्हणून उत्पादकता वाढवणं हे यातलं महत्वाचं आहे आणि स्वामीनाथन आयोगाचा जर आपण विचार केला तर स्वामीनाथन आयोगाने काय म्हटलंय आहे की जो काही उत्पादन खर्च असेल त्याचं वेटेड ॲव्हरेज काढून त्याच्यावर पन्नास टक्के नफा पकडून आपण हमीभाव ठरवा आता पुन्हा मी महाराष्ट्र आणि गुजरातचं हेच उदाहरण देतो की आपण जर हमीभाव ठरवायचा विचार केला आणि आपल्याला समजा त्या ठिकाणी असं समजूत चला की पस्तीस हजाराचा खर्च येत असेल आणि त्यांना बेचाळीस हजाराचा खर्च येत असेल तर त्या दोघांचं वेटेड ॲव्हरेज म्हणजे पस्तीस प्लस बेचाळीस म्हणजे सत्तर आणि किती झाले समजा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जे काय असेल माझं गणित फार कच्चं आहे त्याच्यामुळे ते, ते सात म्हणजे सत्यात्तर समजा त्याच्या पन्नास टक्के म्हणजे तो भाव किती आला तो भाव आला सत्यात्तरच्या म्हणजे ऐंशीच्या च्या पन्नास टक्के दरू तो चाळीस रुपये आला त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राला जोपर्यंत आपण पर उत्पादकता वाढवत नाही तोपर्यंत याचा फायदा होऊ शकत नाही स्वामीनाथन आयोग लागू जरी झाला तरी महाराष्ट्राची उत्पादकता वाढल्याशिवाय या हमी भावाचा फायदा त्यांना महाराष्ट्राला मिळणार नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न हा सुरू केलाय की आपली उत्पादकता वाढवली पाहिजे ती उत्पादकता वाढवण्याकरता मोठ्या प्रमाणात आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना हातामध्ये घेतल्या आहेत मग त्या ठिकाणी शेतीमध्ये गुंतवणूक करतोय पाण्याच्या संदर्भात असेल विजेच्या संदर्भात असेल आज आपण महाराष्ट्रामध्ये सोलर फिडर तयार करतो म्हणजे शेतकऱ्याला दिवसा वीज देता आली पाहिजे सोलर पंप नाही फिडरच्या फिडर आपण सोलरवर टाकतो त्यातनं त्याला दिवसा वीज देण्याचा प्रयत्न आपण करतो आपण असं ठरवलं की पुढच्या तीन वर्षामध्ये संपूर्ण ऊस हा ड्रिप खाली आणावा त्याकरता आपण योजना तयार केली आहे ज्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट सबसिडी देतो आहोत या सगळ्या इनपुट कॉस्ट जी आहे ही कमी करण्याकरता यांत्रिकीकरण करण्याची आवश्यकता आहे त्याकरता आपण शेतकरी गट तयार करतोय त्यातल्या एका गटाला सगळी यंत्रसामुग्री विकत घेण्याकरता आपण मदत करतोय आणि त्याचा उपयोग करून इतरांच्या शेतीमध्ये ती यंत्रसामुग्री आपल्याला वापरता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करतोय शेती जोपर्यंत आधुनिकतेशी आपण जोडणार नाही तोपर्यंत ती शेती फायद्याची होऊ शकत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढू शकत नाही आणि आता तर विदर्भ मराठवाड्याकरता एक आम्ही वर्ल्ड बँकेसोबत प्रोजेक्ट सुरू केलाय या ठिकाणी स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आता मध्ये घेतलाय आणि पहिल्यांदा वर्ल्ड बँकेने अशा प्रकल्पाला पाच हजार कोटी रुपये द्यायचं कबूल आहे त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही भूसुधार करतो आहोत वॉटर म्हणजे पाण्याचे स्ट्रक्चर्स तयार करतो वॉटर यूज एफिशियन्सी करता ड्रिप इरिगेशन फर्टिगेशन या पद्धती वापरतो क्रॉपिंग पॅटर्न तयार करतो यांत्रिकीकरण करतो त्यानंतर कापणीनंतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करतो मार्केट लिंकेज आम्ही करतो म्हणजे एंड टू एंड सोल्युशन या पाच हजार गावांमध्ये त्या ठिकाणी करायचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही करतो शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवल्याशिवाय ही सस्टेनेबल होऊ शकणार नाही त्यासोबत एक अजून महत्वाचा विषय जो आम्ही करतो आहोत तो म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज देण्याकरता आज महाराष्ट्रामध्ये हवामान खातं स्वयंचलित हवामान केंद्राच्या आधारावर महाराष्ट्राचा आपल्याला पूर्ण हवामानाचा अंदाज देते त्यामुळे तो गाव पातळीवर आपल्याला अचूक मिळत नाही पेरण्या केल्या पाऊस येत नाही दुबार पेरणी करायची वेळ येते दुबार पेरणी केली पाऊस येत नाही तिसऱ्या पेरणीला बियाणं राहत नाही पैसा राहत नाही पण तो जर अचूक पावसाचा अंदाज आपण देऊ शकलो तर निश्चितपणे शेती क्षेत्रात मोठा बदल करू शकतो आम्ही निर्णय केला आणि मंडल स्तरापर्यंत आता आम्ही स्वयंचलित हवामान केंद्र या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र आम्ही म्हणजे तालुकाही नाही मंडल खालपर्यंत आम्ही चाललो आहोत त्या माध्यमातन गावाला पाऊस कधी येईल तो किती इंटेन्सिटीने येईल इथपासनं तर सेन्सर बेस्ड ऍप्लिकेशन लावून तुमच्या जमिनीतला ओलावा किती आहे मॉइश्चर किती आहे या मॉइश्चर मध्ये कुठलं पीक तुम्ही घेतलं पाहिजे या प्रत्येक गोष्टीची माहिती आपण त्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देऊ शकणार आहोत प्रत्येक गावापर्यंत आपण फायबर पोहोचवतो आज एक जिल्हा आपण शंभर टक्के डिजिटल केला सगळ्या ग्रामपंचायती डिजिटल झाल्या दोन हजार अठराच्या डिसेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस एकोणतीस हजार ग्रामपंचायती ही आपण डिजिटल करणार आहोत त्या माध्यमातून ही सगळी इन्फॉर्मेशनची सिस्टीम आपण तिथपर्यंत पोचवणार आहोत आपले दवाखाने असतील ते आपण डिजिटल करतो आपल्या शाळा असतील त्या आपण डिजिटल करतो आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की शेती क्षेत्राचं आणि गावाचं चित्र हे बदलण्याचं काम आणि हे सगळं मी बोलतोय असं नाही या सगळ्या कामाची सुरुवात झालेली आहे त्याच्याकरता आम्ही काही टप्पे आता अचीव्ह केलेले आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की हे रुरल ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यातनंच शेतकऱ्याचं आपण भलं करणार आहोत पण हे, हे सगळं तुम्ही जे मांडलंय सगळं चित्र जर सरकार स्थिर नाही राहिलं तर काय होणार कारण शिवसेना सातत्यानं तुम्हाला धमकी देते की आम्ही सरकार पाडू म्हणून एका शब्दात उत्तर देऊ हे सरकार पाच वर्ष चालणार आहे प्रश्न विचारतो की देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून हा शांत आणि संयमी आवाज चांगला वाटतोय तो विधीमंडळात आणि सभेत मात्र दिसत आणि संयमी फार शांत आहे आणि तसं संयमीच आहे जेव्हा माणसाला सात्विक संताप येतो किंवा एखादी गोष्ट पोटतिडीत निर्माण करते जेव्हा कन्व्हिक्शन असतं त्यावेळेस तुमच्या आवाजाला धार येते ती जी धार आहे ती कन्व्हिक्शनची धार आहे ती माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे <laughs> देवेंद्र सर अँकर्सना विचारले जाणारे तीन प्रश्न एकतर तुम्ही एवढे दिवसभर बोलता तर तुम्ही थकत नाही का मला तुम्हाला विचारायचं आहे दुसरा मुद्दा तो म्हणजे सभांमध्ये जेव्हा आपण बोलत असतो खूपदा असं होतं की काही गोष्टी अशाही असतील ज्या कदाचित आपण पूर्ण करू शकणार नाही पण त्या आपण बोलतो सभांमध्ये भाषणांच्या माध्यमातून तर तेव्हा आत्मक्लेश होतो का देवेंद्र फडणवीस यांनाच हा प्रश्न असू शकतो आणि तिसरा मुद्दा तुम्ही काही नोट्स वगैरे ठेवून वाचता का तेच असतं म्हणून मग साधारणपणे अँकरला उत्तर माहिती आहे है। <laughs> आपल्याला आपलं काम ड्राईव्ह करतं चांगली बातमी असेल तर म्हणजे आता मला आज जसं समजलं की दिवसभर आपण सगळे लोक या ठिकाणी आहात सकाळी सहा वाजतापासून आलेली काही मंडळी आहेत आपल्याला कामाचं जे पॅशन असतं ना ते आपल्याला ड्राईव्ह करतं त्यामुळे मग माणूस थकत नाही किती बोललं तरी आपला आवाज त्या ठिकाणी चालू असतो तर तोच ड्राईव्ह मला या ठिकाणी निश्चितपणे तयार होतो आणि त्यातनं किती वेळ बोललो तरी मला काही फार त्यातनं अडचण होत नाही दुसरं जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये आत्मक्लेशाची वेळच येऊ नये याकरता जे करू शकतो तेच मी बोलतो कारण मला हे माहिती आहे की जे जे बोलतो त्याची इतकी नोंद होते असं आहे की आता कॅमेरेज असतात त्यामुळे बोलताना विचारपूर्वकच बोलतो आणि अलीकडच्या काळामध्ये तर काय बोलता हे महत्वाचं नाही आहे काय बोलायचं नाही हे महत्वाचं आहे <laughs> <laughs> काय बोलायचं नाही हे ज्याला समजलं तोच राजकारणात यशस्वी होतो त्यामुळे तेच तीच पद्धत मी माझ्याकरता या ठिकाणी निश्चितपणे ठेवली आहे आणि तिसरा प्रश्न तुम्ही काय विचारला होता नोट्स वगैरे साधारणपणे माझी स्मरणशक्ती चांगली आहे मी नोट्स ठेवतो पण मला फारस नोट्स कधी रेफर करावे लागत नाहीत देवेंद्रजी प्रश्न घरचा आहे अर्थात गृह खात्याशी संबंधित आहे आपण सगळेच अलर्ट आहोत आणि या सगळ्याच्या मध्ये सगळ्यात जास्त अलर्ट आहे तो मुंबई पोलीस राज्यातले सगळेच पोलीस अलर्ट आहेत आम्ही वारंवार त्यांच्या पोलीस वसाहतींना घेऊन कायम वेगवेगळ्या स्टोरीज चालवलेल्या आहेत पण तो प्रश्न गेल्याही सरकारच्या काळात कायम होता आणि आत्ताही तसंच दिसतंय कुंभमेळ्यात मी बघितलं गणपती कालावधीत मी बघितलं नवरात्रात मी बघितलं की चोवीस तासांपेक्षा जास्त ड्युटी होते पोलिसांची जर त्याच्या वसाहतीत तो आरोग्यदायी वातावरणात नसेल तर तो त्याच प्रसन्नतेने फील्डवरती काम करू शकणार आहे का याकडे तुम्ही कसं बघताय आणि कशाची दखल घेणार आहात मला असं वाटतं अतिशय योग्य प्रश्न तुम्ही या ठिकाणी आहे आणि म्हणून सरकारमध्ये आल्यानंतर ज्यावेळी मी पोलिसांच्या घराचा विषय बघितला तुम्हाला आश्चर्य काढ वाटेल आमच्या पोलिसांचे काही क्वार्टर्स हे शुकालीन आहेत तीनशे वर्ष जुने आहेत काही शाहूकालीन आहेत काही ब्रिटिश कालीन आहेत आम्ही मोठ्या प्रमाणात घरच बांधले नाही आणि या घरांची अवस्था म्हणजे दुरावस्था अवस्था वाईट आहे म्हणण्यापेक्षा दुरा दुरावस्थेपेक्षाही वाईट आहे अशा प्रकारची अवस्था आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलं अतिशय वाईट अवस्थेमध्ये आमच्या पोलिसांना राहावं लागतं मोठ्या प्रमाणात घर बांधणीचं काम आम्ही हातामध्ये घेतलं आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार चौदा या चाळीस वर्षाच्या कालावधीत जेवढी घरं बांधली गेली तेवढ्याच घरांचं बांधकाम किंवा त्याचे आराखडे हे एका वर्षामध्ये आम्ही तयार केले आहेत आणि त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे या मुंबईमधल्या पोलिसांकरता आम्ही घाटकोपरला स्मार्ट टाउनशिप तयार करतो आहोत आठ हजार पोलिसांना त्या ठिकाणी घरं मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी आम्ही पोलिसांकरता घरं निर्मितीची सुरुवात केली आहे आणि हे करत असताना एक गोष्ट माझ्या अजून लक्षात आली की मुंबईसारख्या ठिकाणी शहरामध्ये हा पोलीस मिळेल त्याच्या क्वार्टरमध्ये राहतो पण त्याचा मुख्य प्रश्न होतो ज्या दिवशी तो रिटायर होतो त्या दिवशी त्याला अक्षरशः रस्त्यावर यावं लागतं अनेक वेळा ते क्वार्टर सोडत नाही नवीन आलेल्या पोलिसाला क्वार्टर नाही म्हणून आम्हाला जबरदस्ती त्याला बाहेर काढावं लागतं किंवा त्याला जास्तीचं भाडं आकारावं लागतं अनेक पोलिसांच्या पत्नी माझ्याकडे येतात त्या म्हणतात आता रिटायरमेंट नंतर आम्ही जायचं कुठे आणि म्हणून या पोलिसांचे हे प्रश्न समजून एक दुसरं काम आम्ही हातामध्ये घेतलाय मी सगळ्या आयुक्तालयांना आणि सगळ्या एस पींना हे सांगितलंय की तुम्ही हाऊसिंग स्टॉक तर तयार कराच पण त्याच पन्नास टक्के घरं ही पोलिसांना मालकी हक्काने कशी देता येतील याकरता तुम्ही प्रयत्न करा त्याकरता आम्ही स्कीम तयार केली अधिकचा एफ एस आय आम्ही देतो आहे त्याकरता कर्ज आम्ही उपलब्ध करून देतो आहे त्याकरता वेगवेगळे जे काही आपल्या डिस्पेन्सेशन्स आहेत त्याचा वापर करून किंवा काही ठिकाणी ज्या जमिनी आपल्याला अनलॉक करता येतील ते अनलॉक करत असताना त्याच्यावर अटी टाकून की पोलिसांना मालकी हक्काची घरं द्या पोलिसांनीच आता या ठिकाणी नवी मुंबईमध्ये एक फार मोठी टाउनशिप तयार करायचं ठरवलं आहे आणि त्याकरता जे काही डिस्पेन्सेशन त्यांना पाहिजे होतं ते आम्ही दिलेलं आहे आणि त्यातनं जवळजवळ दहा हजार पोलिसांना मालकीचं घर मिळणार आहे त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे त्यामुळे या माध्यमातून पोलिसांना घरं मिळाली पाहिजे दुसरा एक मुद्दा मी या ठिकाणी हातामध्ये घेतला की आमच्या पोलिस रिटायर झाल्यानंतर त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न त्यांचा भीषण आहे अशा प्रकारे पोलिसांना ड्युटी करावी लागते की वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा सा त्यांना सामना करावा लागतो आणि आज आरोग्याचे त्यांना पैसे परवडत नाहीत त्यांच्या पेन्शनमध्ये ते काही करू शकत नाहीत आणि म्हणून एस आय पेक्षा खाली हे जे पोलिस आहेत आमचे त्या सगळ्या पोलिसांना आता मी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करून आहे रिटायर झालेल्या सगळ्या रिटायर पोलिसांना आम्ही आता ही योजना लागू करतो आहोत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आठशे हॉस्पिटलमध्ये बाराशे आजार त्याच्यावर मोफत त्यांना आम्ही त्या ठिकाणी जे काही उपचार आहेत ते उपचार त्यांना देणार आहोत यासोबत नवीन वसाहती तयार करताना त्या वसाहतीमध्ये जिम तयार केलं पाहिजे त्या वसाहतीमध्ये दवाखाना तयार केला पाहिजे त्या वसाहतीमध्ये कौशल्य विकासाचं केंद्र तयार केलं पाहिजे तया महिलांचं प्रशिक्षण केंद्र तयार केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि आत्ता आम्ही पोलिसांकरता जी घरं बांधली ही आपण जर जाऊन बघितली तर आपल्या लक्षात येईल अतिशय चांगली घरं पोलिसांना खुराड्यात राहू द्यायचं नाही चांगल्या घरात ठेवायचं म्हणजे पोलिसांकरता जी घरं बांधली आम्ही ती घरं अनेक ठिकाणी पी एसआयनी मागितली पीआय मागितली की आम्हाला या घरामध्ये राहू द्या इतकी चांगली घरं आम्ही त्या ठिकाणी बांधतो थोडासा वेळ निश्चित लागणार आहे कारण एवढा मोठा स्टॉक तयार करायचा आहे पण इतक्या वेगानं चा, चालू केलं आहे पाचशे कोटी रुपये मागच्या वर्षी दिले दोन हजार कोटी रुपयाचं कर्ज आम्ही उपलब्ध करून देतोय आणि हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मोठा हाऊसिंग स्टॉक या ठिकाणी आम्ही तयार करतोय आत्ताच्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहती जोपर्यंत तिथे राहावं लागेल त्याच्या दुरुस्तीचा एक कार्यक्रम आता हातामध्ये घेतलाय आणि लवकरच ती दुरुस्ती देखील आम्ही करणार आहोत त्यामुळे पोलिसांच्या जीवनामध्ये देखील परिवर्तन आलं पाहिजे याकडे सरकारचं पूर्ण लक्ष आहे देवेंद्रजी पोलिसांचं जसं जगणं आहे तसंच पत्रकारांचं जगणं सुद्धा तेवढंच जिकिरीचं असतं विशेषतः ग्रामीण भागामध्ये तळात काम करणारा जो वर्ग आहे त्यांच्या समस्या अजूनही तितक्या प्रमाणात सुटलेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा देण्याचं मोठं काम राज्य शासनाच्या वतीने होतं याबद्दल सगळे पत्रकार तु, तुमचं कौतुक करत असतात पण त्याच्या जोडीला आता पेन्शनचा मुद्दा आहे आणि पत्रकारांच्या संरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडून काही ठोस होताना दिसत नाही नाही आम्ही असं कबूल केलंय की पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा हा मार्चच्या अधिवेशनामध्ये आम्ही आणू त्याचा मसुदा आम्ही तयार केला आहे मागे पब्लिक डोमेनलाही ठेवला होता अनेकांनी सजेशन्स दिले त्या सजेशन्सला आता आम्ही इन्कॉर्पोरेट करून या मार्चच्या अधिवेशनामध्ये हा कायदा निश्चितपणे आम्ही मांडणार आहोत आणि मला देखील असं वाटतं की पत्रकारांना सुरक्षा दिली पाहिजे त्यांना सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे आणि म्हणूनच या आरोग्य योजनेमध्ये आम्ही पत्रकारांना देखील त्या ठिकाणी सामील करून घेतलेला आहे मला तर असं वाटतं की पत्रकारांच्या घरांचा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण म्हाडाच्या माध्यमातून काही घरं त्यांना त्या ठिकाणी देतो पण त्याची संख्या देखील अपुरी आहे आणि आता पत्रकारांची संख्या वाढली आहे पूर्वी फक्त प्रिंट मीडिया होता आता इलेक्ट्रॉनिक मीडिया झालेला आहे मोठ्या प्रमाणात पत्रकार तयार झाले आहेत त्यामुळे ते त्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं की आपल्याला जर पत्रकारांनी निष्पक्षपणे काम करावं असं वाटत असेल तर त्यांना देखील आपण ज्या सोयी देऊ शकतो त्या राज्य सरकारने दिल्या पाहिजे पेन्शनच्या संदर्भातलाही मुद्दा अंतिम टप्प्यामध्ये आहे अनेक राज्यांची स्कीम आम्ही मागवलेली आहे आणि त्याच्यावर आधारित आमची स्कीम आम्ही फ्रेम करतो नुकतीच आता आसाममध्ये हो ती आम्ही आम्ही फ्रेम करतो आणि निश्चित मला विश्वास आहे की आम्ही तोही मुद्दा निकाली काढू देवेंद्रजी माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की बेसिकली आता सध्या शिवसेनेकडून वारंवार म्हटलं जात आहे की सरकार नोटीस पिरियडवरती आहे नोटीस पिरियडवरती सरकार आहे पण शिवसेनेचे काही मंत्री खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरताना दिसतात ही एकंदरीत जी स्टंटबाजी जी केली जाते त्याच्यावरती तुम्ही काय प्रत्युत्तर देणार आहात आणि सरकारमधून शिवसेना बाहेर पडली तर तुमची पुढची रणनीती काय असणार आहे पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेनेचा निर्णय काय करायचा हा शिवसेनेला ठरवायचा उद्धवजी ठाकरेंना ठरवायचा आहे त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा खिशात ठेवायचा की घरी ठेवायचा की उद्धवजींकडे ठेवायचा हा त्यांचा अंतर्गत निर्णय तो काय माझा निर्णय आहे आज तरी मला हे दिसत आहे की शिवसेना आणि आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी सरकार चालवत आहे हे सरकार मेजॉरिटीमध्ये आहे पण मी मगाशी देखील सांगितलं हे सरकार पडणार नाही परिस्थितीमध्ये रणनीती विचारली ज्याच्यामध्ये तुम्ही काही पक्ष त्याच्यातली काही निवड अजून निवडले शिवसेनेला पण भीती आहे कदाचित त्यांच्यातलेच काही लोक जातील तुमच्याकडे आम्हाला फोडाफाडी करायची नाही नीट आमचं सरकार चाललं राष्ट्रवादी आहेच काय काळ नाही नीट सर <laughs> <laughs> नी सरकार राष्ट्रवादीचा नी विश्वासदर्शक ठरावा वेळी जसा पाठिंबा घेतला तशाच पद्धतीच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आम्ही कोणाचाच पाठिंबा घेतला नाही ही गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा घोषित केला देऊ केला होता त्यांनी देऊ केला होता आणि त्यांनी पवार साहेबांनी अतिशय स्पष्टपणे त्या काळात विधान केलं होतं की नुकत्याच निवडणुका झाल्यात लोकांनी कौल दिलेला आहे आता नव्याने निवडणुका या होऊ नयेत त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे त्याला सरकार तयार करू द्यावं आणि त्याकरता आम्ही समर्थन देतो पण विश्वासमताचा जो प्रस्ताव आहे तो आवाजी मतदानाने आम्ही मंजूर केला त्यानंतर काही के लोक कोर्टामध्ये गेले कोर्टाने देखील आमच्या बाजूने निर्णय दिला मला असं वाटतं की आज कोणाचं आम्हाला समर्थन मिळणार आहे कोणाचं मिळणार नाही याचा विचार करू नका शिवसेनेच्या समर्थनावर आता सरकार चाललेलं आहे त्यांनी समर्थन काढलेलं नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता फार चिंता याची करू नका एक नोव्हेंबरला बेळगाव मध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा निघाला अमानुष मारहाण झाली दुर्दैवानं मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढी दखल घेतला घ्यायला पाहिजे होती तेवढा संवेदनशीलपणे बघितलं नाही असं बेळगाव वासियाचं म्हणणं आहे काल सुद्धा मराठा मोर्चाच्या वेळी एकानं टी शर्ट घातला होता मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचा तरी त्याला पोलिसांनी अमानुष मारहाण केली किती दिवस चालणार आहे पन्नास वर्ष तिथल्या जनतेने अन्याय सहन केला बेळगावच्या किंवा सीमा भागाच्या जनतेच्या पाठीशी सरकार अतिशय खंबीरपणे आहे अशा प्रकारची घटना झाल्यानंतर संवैधानिक पद्धतीनं ते असंवैधानिक पद्धतीनं वागतात पण आम्हाला संवैधानिक पद्धतीनं वागावं वा लागतं त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे राष्ट्रपतींकडे त्याची तक्रार करतो राष्ट्रपतींकडनं किंवा केंद्र सरकारकडनं त्यांना विचारणा देखील होते त्याचवेळी आता आम्ही सीमा भागाकरता एक स्वतंत्र मंत्री दिले आहे दादा पाटील जे सातत्याने त्यांच्या टचमध्ये असतात सीमा भागाचा प्रश्न जो आहे <coughs> सीमा भागाचा प्रश्न जो आहे हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे राज्य सरकार त्याचा पाठपुरावा करते आहे आणि निश्चितपणे तिथल्या मराठी माणसाला न्याय देण्याकरता जे जे करावं लागेल ते करायची राज्य सरकारची तयारी आहे सर आता सर्वत्र निवडणुकांचे प्रचार तोफा आहेत हा अगदी विकासाचे मुद्दे फार कमी बोलले जातात पण अगदी अवकापासून तर पाणी मोजण्यापासून पाणी पाजण्यापर्यंत परिभाषा होते राजकारण्याची पातळी घसरते ते असं वाटतं कारण दुसरा प्रश्न असा की मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि गृहमंत्र्यांची भूमिका या दोन्ही गोष्टी याचा समतोल साधता येतोय पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दुर्दैवाने आम्ही जी मराठी शिकलो ती थोडी नागपुरी थोडी वराडी त्यामुळे आमच्याकरता अवकात हा रोजचा शब्द आहे हा काही फार वेगळा शब्द नाहीयकी कुवत मराठी असे जे शब्द आहेत हे याच्यापेक्षा आमच्याकडे आम्ही आपलं अवकात काय आहे असा शब्द वापरतो त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही की हा शब्द वापरत असताना याच्यात कुठे पातळी वगैरे घसरते आता माझ्या पाण्याच्या संदर्भातला विषय आहे आता मी काय झालं की तान लागले की पाणी पितो पण आज मी दोन्ही भाषणांमध्ये त्यांना त्रास होऊ नये म्हणून मोजून दाखवलं कारण मागच्या त्यांनी लिहिलं की सत्तावीस वेळा पाणी प्यालो आता सत्तावीस वेळा पाणी प्यायलो असतं तर दोन बॉटल पाणी मला प्यावं लागलं असतं ते ठीक वेगळी गोष्ट आहे पण त्यांचा अंदाज चुकू नये त्यांच्याकडे चुकीची बातमी होऊ नये म्हणून मी आज सांगितलं पहिल्या भाषणामध्ये सहा सात व्या प्यालो दुसऱ्याच्यात सहा व्या प्यायलो तर ते त्यांना मी सांगितलं मला असं वाटतं तुमचं एक मत मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे की निवडणुका या मुद्द्यांवर झाल्या पाहिजे ठीक आहे आपण भाषणामध्ये दोन गोष्टी लोकांना उत्साह आणण्याकरता बोलतो दोन गोष्टी उत्तरादाखल बोलतो पण त्याच्यावरच सगळा जर भर राहिला आणि सगळं भाषण तेच राहिलं तर त्यातनं कोणाचंच आपण भलं करू शकत नाही म्हणून मुद्द्यांवर अशा प्रकारे निवडणुका या मताशी सर अजून काही प्रश्न आहेत ज्याच्याविषयी बोलायचं आहे पण एक छोटासा ब्रेक घेऊया पाणी पिण्यासाठी का होईना एक छोटासा ब्रेक लगेच भेटूया पहा फक्त आयबीएल लोकमत एन लोकमतच्या लोक न्यूज रूम चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्टुडिओमध्ये या न्यूज रूम मध्ये आलेले आहेत आणि ते न्यूज रूम मधल्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत सर अजून काही प्रश्न आहेत सर एकीकडे बोललं जातं की तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात होता तुमच्यावरही काही गुन्हे लावले जायचे आता बोललं जातं की जो राजकारणी किंवा जो विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात बोलतो त्याच्यावर ईडी इन्क्वायरी लावली जाते आणि विर, विरोधी पक्ष संपवण्याचा हा डाव आहे याला तुम्ही कसं उत्तर द्या पहिली गोष्ट अशी आहे की ईडीची इन्क्वायरी आमच्या हातामध्येच नाही आहे राज्य सरकारचा त्याच्याशी कुठलाही संबंध नाही आहे आणि ईडीची इन्क्वायरी जी असते फॅक्टच्या आधारावर होते त्याच्यामध्ये ईडीच्या इन्क्वायरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर आपण बघितलं की ज्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स असतात आणि त्या ट्रान्झॅक्शन्सच्या पाऊलखुणा उमटलेल्या असतात शेवटी एकदा ट्रान्झॅक्शन झालं ते तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही hmm. अशा प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन असतात की ज्या माध्यमातून पैशाचं सायफनिंग झालंय ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा प्रयत्न झालाय अशा याच्यावर ईडीची इन्क्वायरी होते त्यामुळे ईडी आम्ही थांबवू शकत नाही आणि ईडी आम्ही लावू शकत नाही मात्र आता काही लोक असा आरोप ठीक आहे खरं म्हणजे हे सांगून मी नुकसानच केलं मग माझं <laughs> की आम्हाला लावता येत नाही हे सांगून <laughs> <laughs> जे अनेक जे भिणारे होते त्यांच्या लक्षात आलं की यांच्या आता काहीच नाही बाबा सर मला एक प्रश्न विचारायचा होता की आता म्हणजे प्रचार चालू आहे सध्या आणि रोज तुमचा सगळा दिवस म्हणजे दिनक्रम हा खूप बिझी आणि शेड्युली असतो तर आता आम्हीसुद्धा ज्यावेळेस आम्ही न्यूज आता आम्ही आमचंसुद्धा शेड्यूल बिझी असतं पण ज्यावेळेस आम्हाला घरून ज्यावेळेस फोन येतो तर त्यावेळेस मग फारसं काही बोलणं होत नाही जर आम्ही काही सांगितलं की आज उद्धव ठाकरे बोलले सी एम बोल हे सी एम हे बोलले तर प्रांजळपणे उत्तर असतं की मग आम्ही काय करायचं त्याचं तर मला असा प्रश्न विचारायचा की समजे म्हणजे सगळ्या नवऱ्या मंडळ जे आहे त्यांना असा प्रश्न पडला की घरी सी एम खरंच हो, होम होम मिनिस्टर असतात की सगळे सूत्र यांच्यासाठी असतात आणि सर जोडून एक <laughs> प्रश्न आणखी दिवस आता प्रेमाचे व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे म्हणजे अमृताताई पण आल्या आहेत त्यांना त्यांना सुद्धा कविता गाणी या सगळ्या आवडतात तर तुम्ही त्यांच्यासाठी या व्हॅलेंटाईन डे निमित्त कुठलं गाणं डेडिकेट डेडिकेटेड करत पहिल्या सर तुम्ही त्यांना चित्रपट दाखवणार तो अजून नाही तर त्या पहिल्या प्रश्नाचं सोपं उत्तर सांगतो झाकली मूठ की <laughs> या ठिकाणी उघडू नका सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात बाहेर पडल्यानंतर आपला जो आव असतो तोच शिवायचा त्यामध्ये प्रत्येकाची अवस्था काय असते ही सारखीच आहे ती काही वेगळी नाही आहे आणि आता नाही आता व्हॅलेंटाईन डे वगैरे मला काही आता लक्षात नाही आता एकच डे आहे एकवीस तारीख बस काही तारीख रिझल्ट रिझल्ट सर शिवसेना गेली अनेक वर्ष मुंबईमध्ये सत्तेमध्ये आहे आणि आता तरी इतके वर्ष सत्तेत राहून सुद्धा शिवसेना आज सांगते की मुंबईमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना एक कारण आहे ते म्हणजे मुंबईमध्ये येणारे परप्रांतीयाचे लोंडे तर तुम्हाला असं हे वाटतं या त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य वाटतं का की परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे आज मुंबईमध्ये इतक्या समस्या आहेत आणि महापालिका त्याला अपुरी पडते त्या समस्या पूर्ण करण्यामध्ये मुला मुळामध्ये मुंबई काय कुठलेही शहर जर आपण बघितलं तर त्या शहरामध्ये शहरीकरणाची प्रक्रिया ही होतच असते आज महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के महाराष्ट्राची लोकसंख्या ही शहरांमध्ये राहते म्हणजे एक काळ असा होता की ऐंशी टक्के लोक गावांमध्ये राहायचे आता ते शहरांमध्ये आले मग ते या प्रांतातले असो की बाहेरच्या प्रांतातले असो मुळामध्ये शहरीकरण होत असताना त्या शहरीकरणाचं नियोजन हे जर केलं नाही तर शहरांमधली अवस्था अशी होते आणि आपल्याकडे दुर्दैवानं शहरीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा होता की शहरीकरण अभिशाप आहे आम्हाला या गोष्टीचा गर्व होता आणि तो चांगलाही होता की आमचा देश गावांमध्ये राहतो आणि त्यामुळे शहरांकरता काही करणं म्हणजे एक अपराध बोध त्याच्यामध्ये असायचा की शहरांकरता करता करतात हे शहरी लोक आहेत आम्ही शहरांचं नियोजनही केलं नाही आणि आम्ही शहरीकरण थांबवू शकलो नाही त्यामुळे लोक शहरामध्ये आली आणि त्याच्यात बकालपणा उभा राहिला आज मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या महानगरपालिकेजवळ उत्पन्नाचे स्त्रोत आहेत किमान त्या महानगरपालिकेने तरी या शहरीकरणाचं नियोजन जर केलं असतं तर ही परिस्थिती झाली नसती त्यामुळे कोणाकडे तरी, तरी बोट दाखवायच्याऐवजी आपल्या नियोजनाचा अभाव हा मान्य केला पाहिजे आणि भविष्यात हे नियोजन कसं करता येईल याच्याकरता विचार केला पाहिजे सर माझे दोन प्रश्न आहेत एक तर मुंबई पालिकेसाठी निवडणुकीनंतर गरज भासली तर सेनेची मदत घेतली जाणार आहे का सरकार स्थापनेसाठी आणि दुसरा मुद्दा असा आहे गेल्या अडीच वर्षातला तुमचा कारभार बघितला तुमच्या मंत्र्यांवर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नाही तुमचा सगळा कारभार बघितला नगर प, नगर परिषदांमधलं तुमचं यश बघितलं तर पक्षातले आणि पक्षा आणि विरोधकही असं म्हणतात की तुम्ही पक्षाचे पक्षा महाराष्ट्रातले सुपर किंग आहात तर तुम्ही <laughs> हे कसं साध्य केलं पहिला प्रश्न मी काय मला असं वाटतं की आज तरी मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की मुंबई महापालिकेची सत्ता ही बहुमतासह जनता आम्हाला देईल त्यामुळे त्या प्रश्नावर मी आज काही के विचारही के ना केलेला नाही किंवा त्या प्रश्नावर बोलावं असं मला वाटत देखील नाही आणि सुपर किंग वगैरे अशा प्रकारचा विषय भारतीय जनता पक्षात नसतोच भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे त्या परिवाराचा प्रमुख म्हणून सध्या मला जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न करतो उद्या या परिवाराचा प्रमुख दुसरा झाला तर त्याला तेवढ्याच ताकदीने मदत करायची असते मी अध्यक्ष होतो त्यावेळी सगळे मला मदत करायचे आज रावसाहेब आमचे अध्यक्ष झाले आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून मला असं वाटतं की कि सुपर किंग वगैरे काही नाही आहे निश्चितपणे आम्ही एकत्रितपणे काम करायचा प्रयत्न करतो आणि या पक्षामध्ये ही पद्धत आहे की आपल्या नेत्याला हा पक्ष मोठा करतो आणि म्हणून सर्व लोक मला साथ देतात माझं ऐकतात माझे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मला देतात आता ते जर माझ्या डोक्यात गेलं तर मला असं वाटतं की मग या पक्षाचा सत्यानाश होईल सर uh, प्रश्न आहे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा टोलचा प्रश्न uh, नुकताच कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये रिप्लाय फाईल केला गेला अँटी करप्शन ब्युरो आणि असं सांगण्यात आलं की खारघर टोल नाक्या संदर्भात प्रिलिमिनरी रिपोर्ट दिला गेला आणि त्याच्यानंतर uh, सप्टेंबर आणि डिसेंबरला ओपन एन्क्वायरीसाठी गृह खात्याकडनं परवानगी मागितली गेली पण ती दोन्ही वेळेला पत्र लिहूनही दिली गेली नाही तर खरं तर यात गुंतलेले आहेत राज्यसभेचे बीजेपीचे राज्यसभा खासदार आणि म्हणूनच ती दिली गेली नाही का हे कारण आहे का त्यामागस पहिली गोष्ट अशी आहे की टोलच्या संदर्भात जी काही गुप्त चौकशी आहे ती गुप्त चौकशी करण्याची अधिकार देखील हे गृह खात्याचेच होते आणि गृह खात्याने परवानगी दिली म्हणूनच ती गुप्त चौकशी झाली गुप्त चौकशी झाल्यानंतर फॉर्मली परवानगी घ्यावी लागते जर त्या गुप्त चौकशीमध्ये काही आढळलं असेल तर त्या ठिकाणी ओपन इन्क्वायरी करण्याची आता ही ओपन इन्क्वायरीच्या संदर्भातलं पत्र हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानी गृह खात्याला दिलं कारण गृह खातं हे नोडल खातं आहे गृह खात्याने तो प्रस्ताव हा डब्ल्यू डीला पाठवला कारण डब्ल्यू डी हे खातं हे टोल बाळणारं खातं आहे किंवा यातले सगळे ट्रान्झॅक्शन त्यांनी केले आहेत डब्ल्यू डी खात्याने त्या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती सगळी कारवाई करून त्याच्या मान्यतेकरता ही फाईल गृह विभागामध्ये काल पाठवली आणि आज ती माझ्या कार्यालयाला पोचणार होती त्यामुळे ही जी नॉर्मल प्रोसिजर आहे ती नॉर्मल प्रोसिजर या ठिकाणी पार पडली कारण त्याकरता तुम्हाला लॉयन ज्युडिशरी चि मान्यता घ्यावी लागते पी डब्ल्यू ची मान्यता घ्यावी लागते आणि मग अंतिम मान्यते करता ते गृह विभागामध्ये येतं आणि ह्याच फॅक्ट्स या त्या ठिकाणी अफिडेव्हिटमध्ये गृह खात्याने लिहिल्या त्याचा अर्थ असा काढण्यात आला की कुठेतरी आम्ही ते अडवून ठेवलेलं आहे हे कुठे अडलेलं नाहीये ज्या दिवशी आमच्याकडे येईल त्याच दिवशी आम्ही त्याला मान्यता देतो आणि त्याच्यात व्यक्ती कोण आहे काय आहे हे आम्ही बघत नाही ज्याच्यामध्ये चूक असेल त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे आणि म्हणून आमच्याकडे मला असं वाटतं आज कदाचित तो तो प्रस्ताव आला तो आला असेल असेल जर आणि मेरिटचा असेल तर एका दिवसात त्याला मान्यता सर मी थोडं आउट ऑफ बॉक्स जाऊन विचारते जेव्हा एखाद्या महिलेवरती बलात्कार होतो तेव्हा प्रत्येक राजकारणांमधून किंवा प्रत्येक ठिकाणाहून अशी प्रतिक्रिया येते की कुठेतरी पुरुषांचे मत परिवर्तन झालं पाहिजे त्यांनी महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे पण माझं असं म्हणणं आहे की आपण एका मर्या किती मर्यादेपर्यंत आपण एखाद्याचा दृष्टिकोन बदलू शकतो त्यापेक्षा असं का नाही होत की तुम्ही तुमच्या महिलांना इतकं सक्षम का नाही बनवत की ते त्या टायमिंगला फाईट करू शकतील महाराष्ट्रातल्या शाळेय स्तरीवरती प्रत्येक मुलीला कराटे तायकांदू कुंफू हे सगळे क्लासेस कंपल्सरी का नाही होत त्यांच्या मनावरती ते आक्रमण का नाही होत कारण की ते त्या टायमिंगला फाईट करू शकतील चांगली सूचना आहे मला असं वाटतं दोन्ही गोष्टी कराव्या लागतील म्हणजे फाईट करणं हेही शिकवावं लागेल पण त्यासोबत स्त्रियांचा सन्मान करणं हेही शिकवावं लागेल कारण ते जर आपण शिकवलं नाही तर शेवटी एक महिला ही फाईट करत असताना जर चार माणसं आली दोन माणसं आली संघटितपणे आली तर त्या पद्धतीने ती फाईट करू शकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे एकीकडे एक स्त्रियांचा सन्मान करणं हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं पाहिजे आणि दुसरीकडे सेल्फ डिफेन्स हाही शिकवला पाहिजे काही प्रमाणात तो आम्ही सुरू केला आहे पण व्यापक प्रमाणात तो अजून सुरू केलेला नाही तो जरूर आम्ही सुरू करू देऊ शेवटचे दोन प्रश्न बराच वेळ झाला त्यामुळे दोन महत्वाचा त्यातला एक म्हणजे गेले काही दिवस आपण बघतोय राज्यात मराठा क्रांती मोर्चा निघतात आणि असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस मराठा क्रांती मोर्चामध्ये कुठतरी फूट पाडून तो मोर्चा कसा डिस्टर्ब करता येईल हा आरोप तुमच्यावर होतोय याबाबत सरकारचं निश्चित धोरण काय आणि दुसरा एक वेगळा प्रश्न दिल्लीत सध्या खूप वॅक्यूम होती आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील खडसे इकडे लवकर महाराष्ट्रात येतील अशी चर्चा आहे याबद्दल काय सांगा मी पहिल्या प्रश्नाच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगतो की मराठा मोर्चाच्या संदर्भात राज्य सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि मराठा समाजाचे जे विषय आहेत ते विषय आम्ही समजून घेतले आणि त्या विषयांवर सकारात्मकतेनं आम्ही पुढे गेलो आज मराठा समाजाचा जो विश्वास आमच्यावर तयार झाला राजकारणांचा सोडून द्या काही लोकांना या मोर्चाचा उपयोग करून आपली राजकीय पोळी भाजायची होती पण बृहत समाजाने त्यांना ते करू दिलं नाही त्यांनी तो संयम दाखवला आणि त्यातनं राज्य सरकारने देखील प्रत्येक मागणीकरता काही ना काही सकारात्मक पाऊल उचललं आणि मला असं वाटतं की या सकारात्मक पावलामुळेच आज समाजाचा आमच्यावर विश्वास आहे आज आम्ही त्या ठिकाणी सत्तावीसशे पानाचा एफिडेव्हिट दाखल केला आहे ती केस आम्ही लावून घेतलेली आहे मागासवर्गीय आयोगाचं गठन केलेलं आहे राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आम्ही तयार केली भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना आम्ही तयार केली वेगवेगळ्या ज्या मागण्या समोर आल्या होत्या त्या सगळ्या मागण्यांवर सकारात्मकतेनं प्रश्न समजून त्याच्यावर आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आता हे समाजाला देखील समजतं की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये सातत्याने हा प्रश्न लावून धरला तरी देखील हा प्रश्न सुटला नाही त्यामुळे कुठलंही सरकार एका दिवसात तो सोडवू शकणार नाही तो सोडवण्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीनं सरकार जात आहे ना, 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 हो। की नाही हे पाहणं आवश्यक आहे आणि मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की त्याच पद्धतीनं सकारात्मकतेनं पूर्णपणे सक्षमतेनं ही बाजू आम्ही आहे आणि म्हणूनच जनतेतनं आम्हाला समर्थन मिळत आहे दिल्लीत जाणार काय मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता मी मजबूत आहे <laughs> <laughs> खूप कामं महाराष्ट्रामध्ये करायची आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातच मी राहीन असा मला विश्वास आहे आणि खडसे साहेबांच्या संदर्भात आपण एक चौकशी त्या ठिकाणी नेमली ती चौकशी अंतिम टप्प्यामध्ये आहे त्या चौकशीचा निकाल आल्यानंतर त्या संदर्भातला निर्णय होईल आम्हाला असं वाटतं की चौकशीमध्ये ते त्या ठिकाणी निश्चितपणे निर्दोष निघतील पण अशा प्रकारे आज जर मी बोललो तर त्याचा चौकशीवर कुठलाही दुष्परिणाम होऊ नये म्हणून या संदर्भातली मी कुठलीही टिप्पणी करणार नाही देवेंद्रजी तर प्रश्न खूप होते आणि हे आमचे जे न्यूज रूम आहे या न्यूज रूमचे तर प्रश्न नव्हते तर आय बी एन लोकमतच्या प्रेक्षकांचे प्रश्न होते आणि त्या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरं दिलेली आहेत त्याबद्दल आभार या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया पहा फक्त आय बी एन लोकमत